सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्कॉटलंडमध्ये हॅब्रिडेन आयलंड टूर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे बरीच जहाजं आहेत। ते जगभर बेटांवरून टूर्स अरेंज करत असतात। काही वर्षांपूर्वी हॅब्रिडेन स्पिरिट नावाचं त्यांचं एक जहाज इथं आलं आणि गोव्याच्या बनियन टूर्स प्रायव्हेट लिमिटेडने त्यांना बोलवलेलं होतं। त्यांचे लोक इथे येऊन सर्व्हे करून गेले होते, किनारपट्टीचं आपल्या सर्व्हे करून गेलेले होते आणि त्यांनी दोन किल्ले निवडलेले होते की आम्ही मुंबई हा बेस धरून एक दमणचा किल्ला करणार, मग जंजिरा करणार आणि तिथनंच पुढं आम्ही विजयदुर्गला जाणार, सिंधुदुर्गला जाणार आणि पुढं गोव्यात जाऊन मजा करणार, असा एक त्यांचा एक कार्यक्रम होता त्यांचा सगळा। पण पुढं केरळा विरळा मालदीवपर्यंत जाणार होतो। गोव्यात माझे बरेच मित्र आहेत, म्हणजे मराठी माणसांनी गोव्यात गेल्याच्यानंतर नेमकं काय बघावं याच्यासाठी म्हणून मी गोव्यातल्याच आपल्या लोकांना घेऊन हिंडलो आहे की हे पाहिलं आहे काय तुम्ही सगळं म्हणून हिंडल्या मी नाही पाहिलं का। पण ऑस्कर डकुना म्हणून एक माझा मित्र, त्याने मला बोलावलं, मला विचारलं फोनवर की तुम्ही दाखवाल का हे दोन किल्ले महाराष्ट्रातले, त्या लोकांना समजावून सांगाल का, कारण ते लोक सगळे शिकलेले आहेत, लर्नेड लोक आहेत अँड दे हॅव गॉट लॉट ऑफ क्वेश्चन्स टू आस्क। तर म्हटलं मी आनंदानं दाखवीन, दोन कुठले दोन किल्ले दाखवायचे आहेत सांगा। पण ते म्हणाले एक जंजिरा आहे आणि दुसरा सिंधुदुर्ग आहे, दोन किल्ले त्यांना बघायचे। तर म्हटलं मी दाखवीन। 100 लोक आले त्या जहाजात, 100 लोक होते, बहुतांश सगळे ब्रिटिश होते पण काही स्पॅनिश काही पोर्चुगीज वगैरे असे सगळे। मला तरुण मंडळी फार कमी दिसली, म्हणजे अलीकडे सगळीकडेच सांस्कृतिक कार्यक्रमात नाही एकूण तरुण मंडळी बरीच कमीच असतात तशी। पण तिथं त्या लोकांनी आयुष्य काढलेलं आहे, कमावलेलं आहे आणि आता ते बाहेर पडले होते सगळं जग बघण्यासाठी। म्हणून त्यांचं ते जहाज लांब उभं राहायचं, त्यांच्या टेंडर्समधनं ते किनाऱ्याकडे यायचं आहे। त्या जंजिऱ्याचा घोळ तुम्हाला माहिती आहे, ते सगळं जंजिऱ्यात नेणाऱ्या ज्या काही तिथं नौका आहेत ते तिथल्या त्यांची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या ताब्यात आहेत सगळं। त्यामुळे आधी आम्ही त्या लोकांना ते जेटीवर उतरवायचो, मग ह्या शिडाच्या नौकेत बसवायचं आणि मग जंजिऱ्यात न्यायचं। तो जंजिरा आधी आम्हाला साफ करावा लागायचा, एक दोन दिवस जाऊन तिथला कचरा विचरा अमुक तमुक असं सगळा तो साफ करायचा, अनेक पोती कचरा निघायचा सगळे। म्हटलं निदान हे बाहेरचे लोक येणार आहेत इथं, पाहुणे मंडळी आहेत, त्यांचं तरी इम्प्रेशन असं नको की बाबा यांचे किल्ले म्हणजे नुसता कचरा जायचा सगळ्या किल्ल्यात, असं तरी व्हायला नको म्हणून आम्ही आमच्या खर्चाने करायचो आहे सगळं। पण ती ज्या वेळेला मंडळी आली त्याच्यात मला आधी लोकांनी सांगून ठेवलं होतं, ह्याच्यात एक हिस्टोरियन्स आहेत आणि एक किल्ल्यांचे एक्सपर्ट आहेत, त्यांची बरीच पुस्तकं वगैरे किल्ल्यांच्यावर आहेत। म्हटलं काही हरकत नाही, त्यांचे काही प्रश्न असेल त्यांना काय वाटेल ते विचारून। त्या लोकांना मी ज्या वेळेला जंजिरात आत घेऊन गेलो, तो किल्ला पाहिल्यावर एखाद्या साधकाला
त्याच्या साधनेमुळं आणि भक्तिमार्गामुळं काही साक्षात्कार व्हावा तद्वत त्या लोकांची अवस्था झाली. ते म्हणाले असा किल्लाच आम्ही पाहिलेला नाही. म्हटलं तुम्ही इथं येऊन पाहिलेत तरी काय आमच्याकडं? म्हटलं आमच्याकडं 750 किलोमीटर्सचा किनारा आहे महाराष्ट्राला आणि या त्याच्यावर जंजीर म्हणजे आयलंड फोर्ट्स आहेत, किनाऱ्यालगतचे किल्ले आहेत आणि इथं जो इतिहास आहे तो 2000 वर्षापासून अगदी सातवाहनांच्यापासून काही किल्ले महाराष्ट्रात आहेत. वाकाटकांचे किल्ले आहेत, चालुक्यांचे आहेत, राष्ट्रकूटांचे आहेत आणि शिलाहारांचे, कोकणच्या शिलाहारांचे काही किल्ले म्हटलं महाराष्ट्रात. एका ताम्रपटानुसार त्यांची राजधानी पुरी असं म्हटलं आहे त्याला. ती कदाचित घारापुरी असण्याची खूप शक्यता आहे. परंतु छोटे मोठे असे सगळे जर का किल्ले धरले, छोटे म्हणजे एखादा बुरुज असतो. तुम्ही जर का फ्रान्सच्या किनाऱ्यावरनं बेल्जियममध्ये वगैरे जाताना नॉर्मंडी वगैरे हा जो सगळा भाग आहे तिथं पाहिले असतील तर तिथं एक एकच बुरुज आहेत, कारण संपूर्ण त्या किनाऱ्यावर तटबंदी बांधणं शक्य नाही आहे. म्हणून बुरुज उभारतात, त्या बुरुजाच्या आत ॲम्युनिशन्स असतात, वरती तोफा असतात आणि मग येणाऱ्या त्या जहाजांच्यावर कोणी आलं समुद्रात नंतर ते हल्ला चढवत. अशा बुरुजाला मार्टेलो टॉवर म्हणतात आणि असा मार्टेलो टॉवर आपल्याकडं आहे. कुठं आहे तुम्ही सांगेन नंतर काय. तर म्हटलं आमच्याकडं हे सगळं वैभव आहे मोठं. ते म्हणाले आम्हाला काही कल्पना नाही आहे की आमच्याकडं याच्याबद्दल काहीही लिहिलेलं नाही आहे. इतके उत्तम किल्ले असतील ह्याची आम्हाला कल्पनाही नाही आहे. ह्या जंजिऱ्याला जे बुरुज आहेत त्या बुरुजाला मजले आहेत बरं का. एकेका मजल्यावर निदान किमान 50 ते 60 पहारेकरी राहतील एवढे तिथं जागा आहे त्या एकेका बुरुजात. अली नावाचा बुरुज आहे, त्याला 2 मजले आहेत वरती, त्याच्याही वरती तोफा आहेत सगळ्या. त्या जंजिऱ्याचे 21-22 बुरुजांवर मिळून जवळजवळ 300 ते 350 तोफा होत्या. फ्लँडर्सच्या लढाईतल्या काही तोफा तिथं होत्या, काही पितळेच्या तोफा तिथं होत्या, त्या आपल्या लोकांनी पळवून आटवल्यानंतर पितळेच्या तोफा. पण म्हटलं हे मोठं वैभव आहे आमचं सगळं. त्यांनी नोट्स काढल्या त्याची. तो म्हणाला आम्ही ह्याच्यावर आता लिहिणार, फोटो आहेत ते आम्ही टाकणार, पुस्तकात आम्ही सगळं लिहिणार. तो माणूस इतके प्रश्न विचारत होता की या तोफा आणल्याच कशा इथं. त्याच्या 3 तोफा मोठ्या पडल्यात, लांडा कासम चावरी वगैरे, त्या मोठ्या खूप मोठ्या तोफा आहेत जंजिऱ्यावर. आणि तुम्ही बारकाईनं जर का पाहिलं तर त्या तोफा या घडीव तोफा आहेत, म्हणजे कडीवर कडी मारून केलेल्या तोफा आहेत, ओतीव तोफा नाही आहेत, त्या घडीव तोफा आहेत सगळ्या. घडीव तोफा आहेत. तर म्हणाले आणल्याच कशा एवढ्या मोठ्या तोफा इथं. म्हटलं ते आम्हाला माहीत नाही कशा आणली, इथं आहेत आत्ता, इथं दिसत आहेत तोफा तिथं ते. मग त्यांनी प्रश्न, तो म्हणाले मी रेकॉर्ड करू का? म्हटलं काय वाटेल ते कर, म्हटलं तुला काय. मग त्यांनी जंजिरा सगळा पाहिला. जवळजवळ तो एक माणूस, ते एका माणसाला घेऊन मी 4 तास हिंडत होतो जंजिरा. तो प्रत्येक गोष्ट विचारत होता, ह्याच्यावर काय लिहिलं आहे, हे काय, तिथं ते शिल्प कसलं आहे, ही जी चिन्ह आहेत दरवाजांवर त्याचा काय अर्थ आहे, हा किल्ला बांधला कोणी, असे त्याचे बरेच प्रश्न होते सर. मग ते जहाजात बसले आणि ते गेले पुढं आणि आम्हाला मात्र इथनं सगळा प्रवास करत जंजिऱ्यापासून मालवणपर्यंत जायचं परत. तो रात्रभर सगळा प्रवास त्याचा, तो प्रवास करत मालवणला जाऊन सिंधुदुर्ग त्यांना दाखवायचा होता. जहाज आलेलं होतं दुसऱ्या दिवशी, जहाज तिथं सकाळी आलेलं होतं. परत ते टेंडर्सवरनं ती मंडळी आली, त्यांना उतरून आम्ही जंजिऱ्यात, त्या अशा सगळे त्या. आता 2 फरक आहेत, इथं शिडाच्या नौका आहेत सगळ्या, तिकडे सगळ्या पॉवर बोट्स आहेत, त्याला इंजिन्स लावले आहेत सिंधुदुर्गाच्या इथं. पण जे शिवाजी महाराजांच्या वेळेला त्या बखरीत जे काही लिहिलेलं आहे कृष्णाजी आनंद सभासदांनी, की तरांडी चक्राकार जातात, म्हणजे ती अशी जातात, सरळ काही जात नाहीत, त्याचं कारण मध्ये दगड आहेत सगळ्याच्यात, ते अजूनही तशीच जातात, अजूनही आपल्याला तसंच न्यावं लागतं.
त्यांना मी म्हटलं हा किल्ला इंग्रजांनी घेतला होता आणि याचं नाव फोर्ट ऑगस्टस असं ठेवलेलं होतं. तिथले ब्रिटिश लोक एकदम खुश झाले जहाजावरती आमच्या लोकांच्या ताब्यात. म्हटलं आमच्या लोकांनी चोपल्यानंतर आणि परत काढून घेतला म्हटलं त्यांच्याकडनं किल्ला तो. पण त्यांनी स्केचेस केली, वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते. त्यांनी मोठमोठे पेपर्स आणले होते, त्याच्यावर तो स्केचेस करत होता आणि मग ते सगळे विचारत होते हे काय असं ते सगळं. पण एखाद्या युरोपियन्सला एक वास्तू बघायची असेल तर त्याच्या मनात उत्कंठा किती असते त्याचं ते निदर्शन सगळे ते उदाहरणं होत. आणि ते पुढची चार वर्ष येत राहिले लोक. चार वर्षात 350-400 लोक येऊन ते हे किल्ले बघून तिथनं गेले. 750 किलोमीटर आहे आपली किनारपट्टी आणि 85 लहान मोठे किल्ले आहेत, काही एक बरोबर आहेत. आणि मग सिंधुदुर्ग जंजिऱ्यासारखे जझीरा, अल जझीरा म्हणजे बेट म्हणून त्याचं नाव जंजिरा, नाहीतर त्याचं नाव आहे किल्ल्याला, त्याचं नाव आहे महारूब. महा म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर, 1/4 म्हणून असा तो त्याचं नाव महारूब आहे, जंजिरे महारूब. मग आता शिवाजी महाराजांनी ह्यांचा काय संबंध इथं आहे? नाही, अशातला भाग नाही. माझा एक शेवटच्या दिवशीचा जो विषय आहे की शिवचरित्रातनं काय शिकावं त्यातलं एक उदाहरणच आत्ता देतो आणि मग पुढे जातो. शिवाजीराजांनी आरमार का बांधलं? ते जंजिरेकर सिद्धी इथे यायचे, हल्ले चढवायचे, घरदारं जाळायचे, पोरी मस्कतला नेऊन विकायचे, जनावरं पळवायचे, ह्यांना कुठं ना कुठंतरी अडथळे निर्माण व्हावेत आणि सिद्ध्याचं हे प्रकरण बंद व्हावं. आणि तद्वत बाकीच्या ज्या सगळ्या समुद्रावरच्या पॉवर्स आहेत, इंग्रज आहेत, डच आहेत, पोर्चुगीज आहेत, फ्रेंच आहेत, डॅनिश पीपल आहेत, या सगळ्यांना कुठं ना कुठंतरी छेद बसावा म्हणून शिवाजीराजांनी आरमार निर्माण केलं आणि किनारपट्टी सुरक्षित केली. शिवचरित्रातनं एवढी एकच गोष्ट कोणी शिकलं असतं की किनारपट्टी सुरक्षित करणे, तर 26/11 हे प्रकरण झालं नसतं. हेच तर शिकायचं आहे त्यात आपल्याला. शिकायचं शिकायचं शेवटी काय आहे, तुम्ही 350 वर्ष आणि त्याच्यानंतर आजचा इतिहास शेवटी आपण शिकतोच ना, शिकायला तर पाहिजे ना त्यात. मग हे का नाही दुर्लक्ष केलं? झाले इथंच ना. आमच्याकडं आरमार नव्हतं, 300-300 वर्ष आरमार नव्हतं इथं. कदंबांचं आरमान जयकेशीचं गेलं की नंतर इथं आरमार नव्हतं. मी त्या गोव्याच्या चार राजधान्या होत्या, वळीपट्टण म्हणून एक होती आणि सगळ्यात ती शेवटची गोवापुरी म्हणून जयकेशीची राजधानी होती. ही राजधानी कुठे म्हणून मी हिंडत होतो. एक होती चंद्रपूर म्हणजे चांदर, आत्ता ते चांदरगाव आहे तिथं. एक आहे बाळ्ळीपट्टण, काही लोक खारेपट्टण सुद्धा म्हणतात ते. पण ही गोवापुरी ही कुठे आहे म्हणून मी हिंडत होतो. मला गोवापुरी दिसली नाही, कोणी सांगायलाही तयार नाही. शेवटी एक माणूस मला म्हणाला, मिस्टर बेडेकर, वाय डोंट यू गो अँड मीट फादर कोस्टा इन पिलार सेमिनरी. ती जुवारी नदी आहे, त्याच्या काठावर एक पिलार म्हणून टेकडी आहे, भागच आहे तिथं. त्याच्यावर एक सेमिनरी आहे आणि तिथं तो फादर कॉस्मे द कोस्टा नावाचा तिथला तो फादर आहे. मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला म्हटलं मला ही जयकेशीची राजधानी बघायची आहे कुठे. तो म्हणाला आय वॉन्ट टू सी दॅट कॅपिटल, ओल्ड कॅपिटल ऑफ गोवा. म्हटलं या कम ऑन, म्हणलं लेट्स गो ऑन द टेरेस. आम्ही वरती गेलो तिथं. म्हटलं आता राजधानी कुठे आहे, हा वरती कशाला नेतो आहे मला इथं? पण तो म्हणाला आत्ता आपल्याला नाही दिसणार. म्हटलं का? तो म्हणाला ती पाण्यात गेली, भरती आली त्यानं आली समुद्राला की ती पाण्यात जाते म्हणाला राजधानी. ओहोटीच्या वेळेला ते सगळे कडक वर येतात तेव्हा ती राजधानी दिसायला लागते. ती तिथं मांडवीच्या आपल्या जुवारीच्या पात्रातच राजधानी आहे म्हणाला. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर. तिथे एक म्युझियम त्यांनी केलेलं आहे कॉस्मे द कोस्टाने. हे सगळं त्यांनी मला दाखवलं. मग मी त्याला तो म्हणाला इथं मला आजवर कोणी विचारायला आलं नाही गोवापुरी कुठे म्हणून, तुम्ही पहिल्यात म्हणाले इथं विचारायला आले. आणि तुम्ही कशा आलात गोव्यात? म्हटलं मी शिवाजी महाराजांनी इथं किल्ले बांधले गोव्यात.
गोव्यात किती किल्ले आहेत माहिती आहेत? लहान मोठे किमान 50 किल्ले आहेत गोव्यात, छोटे मोठे सगळे धरले जर. शिवाजीराजांनी गोव्याची पोर्चुगीजांची हद्द जर का सोडली की एक आसोळणे म्हणून नदी आहे, साळ असं म्हणतात त्याला, साळ सध्या तिथे त्याला साळ म्हणतात. काणकोण वगैरे जी गावं आहेत ना गोव्यातली तिथे आहेत, खाली सदाशिवकडे काळी नदीच्या तिथे एक बैतूल नावाचं गाव आहे, त्या बैतूलला शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधला. ती आता कुठल्या तरी फॅक्टरीला देऊन टाकली आहे जमीन ती. त्यांनी आता असे काही मोठ्या मोठ्या भिंती उभारल्या आहेत की तुम्हाला आताच सोडत नाहीत सिक्युरिटी केलो का. आमचे काही मंडळी त्या ओहोटीच्या वेळेला चालत आत गेले ते बैतूलचा किल्ला बघायला, फोटो वोटो काढले, तोफाबिफा आहेत तिथं, तटबंदी आहे, दरवाजाचे पडलेले अवशेष आहेत, आणि येताना आली भरती त्यामुळे हे लटकून बसले तिथं सगळे. मग त्यांनी फोन केला, चुकून लागला फोन तो मोबाईल, मग आत जाऊन लोकांना सांगून मग त्या लोकांना बाहेर काढला. तो एक किल्ला बैतूलचा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे, गोव्याच्या लोकांना माहीत नव्हतं. त्याच्याही खाली अजून एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे खोलगड, त्याला सध्या काब द राम असं म्हणतात. तुम्ही गोव्यात गेला केप ऑफ रामा म्हणजे रामाचं भूशीर असं म्हणतात ते. त्याचं सगळं चर्च बिर्च वगैरे असं सगळं झालेलं आहे, मराठी अवशेष फार कमी राहिले आहेत पण आहेत. पण शिवाजीराजांनी ऐन गोव्यात पोर्चुगीजांच्या इथं किल्ले बांधावेत तिथं नेऊन, आणि पोर्चुगीज पत्र लिहित आहेत लोकांना, लिस्बनला पत्र टाकतायत की शिवाजी इथं किल्ला बांधतो आहे आणि तो आमच्या हद्दीच्या बाहेर आहे, आम्हाला काहीच करता येत नाही, पण त्याला प्रतिबंध केला पाहिजे कारण नाहीतर तो गोव्याच्या उरावर बसेल, इतके तो जवळ किल्ला आहे सगळे, नदी ओलांडली की गोवा सगळे, आणि हा माणूस त्रास देईल आम्हाला, त्यामुळं त्याला काहीही करून प्रतिबंध केला पाहिजे. हा किल्ला इथं जर का झाला तर कायम आमच्या हृदयातली जखम होईल. पोर्चुगीज इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांना, इंग्रज लोक इतके घाबरलेले होते. शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटले 64 आणि 70 हे 64 लुटल्याच्यानंतर हेनरी गॅरी नावाचा तिथे एक ब्रिटिश फॅक्टर होता, तुम्ही त्याची पत्र फक्त काढून वाचा, त्याच्यात एक वाक्य कॉमन सगळीकडं सगळ्या पत्रात आहे, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी म्हणून. सुरत कापायला लागते, थरथरायला लागते, शिवाजी असं नाव काढलं की लोक घाबरायला लागतात आणि त्यांना कळत नाही आता हा जमिनीवर येणार आहे का आता तो समुद्रात येणार आहे काही याम कळत नाही. ह्या माणसाला पंख आहेत, हा गुप्त होतो कुठेही वगैरे बऱ्याच अफवा महाराजांच्याबद्दल लोकांनी उठवलेल्या होत्या. हे सगळं त्या आरमाराच्यामुळे शिवाजीराजांना साध्य झालं, ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. त्या आरमार निर्माण करणं, आमचं आरमार तुम्ही बघा आता काय आहे, एक रशियन विमानवाहू नौका आणायची की नाही, आणि त्याच्यासाठी कित्येक 1000 कोटी रुपये तिथे रशियाला द्यायचे, आणि ग्रॉशकोफ नावाची ते शिप इथं आणायचं. आता ते विक्रांत काढले त्यांनी, आता मोडीत काढलेलं जहाज आहे त्यात, ग्लॉशकोफ आता आणणार आहे तिथे, म्हणजे अजून एक जंग तिथं येणार आपल्यावर. शिवाजीराजांनी स्वतःचं आरमार स्वतः उभं केलं आणि त्या होड्यांनी नंतर जो काही पराक्रम केला आहे तो पराक्रम फार विलक्षण आहे. तो पराक्रम पूर्ण मी सांगतो, पण 15 वर्षात शिवाजी महाराजांच्या आरमाराने जो पराक्रम केला त्याला पहिल्यांदा हे आरमार आणि त्याच्या जहाजाची क्वालिटी फडतूस आहे असं म्हणणारे इंग्रज 15 वर्षानंतर म्हणायला लागले की शिवाजीराजांच्या सारख्या बोटी आमच्या आरमारात हव्यात. हे 15 वर्षात फरक कसा काय पडला? ब्रिटानिया रूल्स द वेव्स, ब्रिटन शॅल नेवर बी स्लेव्स असं म्हणणारे इंग्रज म्हणत आहेत की त्या चपळ बोटी आम्हाला फसवतात आणि अशा बोटी इंग्रजी आरमारात हव्यात असं इंग्रज मुंबईचे इंग्रज म्हणत आहेत तिथले. हा जो फरक आहे त्या आरमारातला, हा फरकच विलक्षण आहे सगळ्यात. शिवाजीराजांच्या आरमाराची सुरुवात जी झाली त्याच्या पाठीमागची एक छोटी पार्श्वभूमी आहे. त्याला हा सगळा खेळ सुरू झाला 57 साली, 1657 सुरू झाला. स्वतः औरंगजेब त्यावेळेला इथं आलेला होता, हिंदुस्थान तो बादशाह नव्हता, त्यावेळेला शाहजहान होता जिवंत.
आणि औरंगजेब आणि शहाजहानचे इतर पुत्र शहाजहान कधी वर जातो हे बघत बसलेले होते, वाट बघत बसलेले. त्यात दाराशुको होता, त्यात मुराद होता, त्यात औरंगजेब होता, त्यात शहाशुजा होता. बाबासाहेबांनी, कारण बाप मेल्याखेरीज गादीवर येता येत नसे, बाप भावांना मारल्याखेरीज गादीवर येता येत नसे, बाबासाहेब पुरंदरांनी त्यांच्या पुस्तकात एक वाक्य असं लिहिलेलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर दोन बसलो असतो लगेच ते कसं आहे. पण औरंगजेब 57 दक्षिणेत कल्याणी विदर्क इथं बसलेला होता आणि शिवाजीराजे बघतायत बरं का, सगळं बघतायत, यांच्या हालचाली काय आहेत, या औरंगजेबाच्या आणि आदिलशाहीच्या लोकांच्या हालचाली काय आहेत, त्या दोघात आता तह होणार की काय असं वातावरण निर्माण व्हायला लागलं कल्याणी आणि विदर्क्या इथं. एक किल्ला घेतला औरंगजेबाने, बरं जर का त्यांच्यात तह झालं हे दोघं मिळून आपल्यावर हल्ला करतील आणि आपण टिकणार नाही, मग शिवाजी महाराजांना माहिती होतं की आदिलशाही मुघल दोन्ही सैन्य चालून आले तर आपण कुठं काय लढायचं सगळं. म्हणून ही बातमी काढतं होतोय की नाही ही बातमी काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला एक माणूस, भयंकर बेरकी त्यांचे वकील सगळे, सोनो विश्वनाथ दबीर याला पाठवला तिथं. तो बहुधा त्यांचा परराष्ट्र मंत्री असावा तिथं, तो गेला औरंगजेबाकडं. त्याने एक महाराजांचं पत्र दिलं त्यांनी आणि त्यात लिहिलं होतं, आम्ही भयंकर गुन्हे आधी केलेले आहेत सगळे, तुम्ही आम्हाला माफ करा, तुमच्या वतीनं आम्ही मुघलांचा कारभार हिथं करतो बिरतो वगैरे भरपूर प्रलोभनं सगळी सांगितलेली होती. मग औरंगजेबाने एक फरमान दिलं त्यांना की ठीक आहे तुम्ही म्हणताय ते वगैरे, पण त्या वकिलानं बातमी काढून आणली, महाराजांना सांगितलं. 23 एप्रिल 1657 याविषयी तो वकील औरंगजेबाला भेटला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आता फरमान दिलं औरंगजेबाने, पण तिथं वातावरण असं आहे दोघांचा तह होणार ना आपल्यावर येणार चालू. 29 एप्रिलला म्हणजे आधी 23 एप्रिलला वकील जातो काय औरंगजेबाला महाराजांचं पत्र घेऊन, औरंगजेब फरमान देतो काय आणि 29 एप्रिलला शिवाजीराजे जाऊन जुन्नर लुटतायत काय तिथं, 200 अरबी घोडे आणि खजिना लुटून महाराज परत आले इथं. कारण ते म्हणाले आता हात मारून घ्या, एवढं ते चालून येतोवर तह होणारच आहे, दोघंही येणारच आहे, तोपर्यंत जिथं जिथं हात मारता येईल तिथं हात मारून घ्यायचा. जुन्नर लुटलं, फार नगरपर्यंत चालून गेले होते, नौशेर खान म्हणून होता तिथं, त्याचा प्रभाव केला. इथपासून हा खेळ सुरू झाला. औरंगजेब तर इतका चिडला, तो म्हणाला हा फसवतो आपल्याला माणूस, दरवेळेला काहीतरी खोटं नाटं सांगतोय, काहीतरी पत्र पाठवतो करतो भलतंच, म्हणून त्यांना मारा जाळा असं सगळं त्यांनी काढायचं फरमान दिलं. पण शिवाजी महाराजांच्या सुदैवानी आणि कदाचित औरंगजेबा आणि त्याच्या भावांच्या सुदैवानी शहाजहान बादशाह आजारी पडला ती, त्यामुळं आता ते गादीवर कब्जा करण्याच्यासाठी सगळ्यांना दिल्लीला जावं लागलं औरंगजेबासकडं सगळ्यांना. त्यामुळं दक्षिणेवरचा औरंगजेबाचा चाप निघाला ही एक योगायोगाची गोष्ट आहे. 57 औरंगजेब इथनं निघून दिल्लीला गेला. पुढे शामूगडला लढाई झाली, त्यानं दाराला मारलं, कसं मारलं ते मी सांगेन नंतर. भयंकर आहे तो औरंगजेब, काय सामान्य माणूस नाही. पण 57 शिवाजीराजांनी ह्या सगळा प्रकार एकूण सगळा पाहिल्याच्यानंतर स्वतः शिवाजीराजे कोकणात उतरले आणि कोकणात उतरले ते तेलबैलाच्या घाटाने उतरले. तेलबैला म्हणून एक किल्ला आहे आमच्याकडं, घाटांची नावंसुद्धा फार भारी ठेवतात आपली. आपल्याकडं कधीही कोणीही सरळ नावाने हाक मारत नाही ही पहिली गोष्ट आहे. त्या घाटाचं नाव आहे सवाष्णीचा घाट आणि त्याच्या पलीकडं घाट आहे त्याचं नाव आहे गाढवलोटीचा घाट. त्याच्यावर तर शिवाजीराजे तैलघट्ट म्हणून एक घाट आहे तिथनं उतरले. संकर्षण सकळकळे नावाच्या एका माणसाला बुलढाण्याहून महाराजांनी बोलवला होता, त्यांनी शिवकाव्य लिहिलं, त्याच्यात हे सगळे तेलघट्टमधनं महाराज उतरले. स्वतः शिवाजीराजे उतरले, स्वतः शिवाजीराजे सह्याद्री उतरून, ते काही पालखी वगैरे असला प्रकार नाही, पायावर स्वतःच्या उतरावं लागतं त्याच्या. आणि मग कोकणात उतरले, पहिल्यांदा इथं आल्याच्यानंतर कल्याण भिवंडी इथं आले.
खूप लोक भेटायला आले आणि ते म्हणाले आम्ही पिचलो गेलो आहे, इथं अत्याचार चालू आहे सगळ्याच्या. ते म्हणाले आता मी आलो आहे ना, आता करतो काय करायचं ते व्यवस्थित. म्हणून महाराजांनी या सर्व लोकांना अभय दिलं. माहुलीचा किल्ला नंतर त्यांनी घेतला, कल्याणचा दुर्गाडीचा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला. पण शिवाजी महाराजांना एकूण समुद्र दिसला त्यावेळेला, पुढे गेले ते समुद्र पाहायला. तो समुद्र पाहिल्यावर लक्षात आलं त्यांच्या की या सिद्ध्यांचं बळ जे आहे, या सगळ्या लोकांचं बळ जे आहे, हे ते बळ त्या आरमारात आहे आणि आपल्याला आरमार सिद्ध करणं भाग आहे सगळ्याच्या. आरमार केलंच पाहिजेत. म्हणून शिवाजी राजांनी सर्वप्रथम कल्याण, भिवंडी आणि पेण इथं त्यांनी तीन गुरा, म्हणजे एकूण 20 गुराबा या तीन ठिकाणी बांधायला काढल्या. गुराबा एक जहाजाचा प्रकार आहे, गुर्राब असं म्हणतात. डॉ पगार, गॅली, गलवत, मछवा, तरंड, बतेले, मंजी, हे सगळे तिरकाटी सगळे जहाजाचे प्रकार आहेत सगळे. शिवाजी राजांचं आरमार कोण बांधत असेल? आमच्याकडे काय तरबेज लोक होते, कधी काही जहाजं बांधली होती? पोर्तुगीज लोक बांधत होते शिवाजी महाराजांचा आरमार. एकाचं नाव रुई लेंता व्हिएगाश आणि त्याचा मुलगा फेर्ना व्हिएगाश आणि त्यांच्याबरोबर 400 लोक होते. हे शिवाजी महाराजांचा आरमार या तीन ठिकाणी बांधत होते, खाडीत, कल्याणच्या खाडीत. आणि तिथनं उल्हास नदी जाते आणि ती पुढं वसईच्या इथं समुद्रात मिळते. पेणच्या इथनं भोगावती नदी जाते, ती भोगावती आंबेला मिळते आणि धरमतरच्या खाडीत जातात ते तिथं. ह्या सगळ्या समुद्रात जायच्या वाटा आहेत. पण तुम्ही बघा, पोर्तुगीज लोकांनी, हुशार सगळे लोक, या ज्या खाड्या असतात म्हणजे नद्या जिथे येऊन मिळतात, ज्याला डेल्टा म्हणतात, त्याच्यात डेल्टा की इथं दोन्ही बाजूला पोर्तुगीज लोकांनी किल्ले बांधून ठेवलेले होते. हे तुम्ही बारकाईनं आत्ता जर का पाहिलं तर या खाडीच्या इथं घोडबंदरचा किल्ला आहे आणि वरती वसईचा किल्ला आहे. बघा, तुम्ही गोव्यात गेलात तर मांडवीच्या वरच्या बाजूला अगवाचा किल्ला आहे, त्याच्या पलीकडं रयेश मागुश या नावाचा एक किल्ला आहे, त्याच्याखाली गाशपर जियश नावाचा किल्ला आहे. होता आता, आता तिथं क्लब आहे आणि पब आहे. किल्ला गेला आणि नोसा सिनोरा द काब या नावाचा अजून एक किल्ला आहे, त्याच्या तोंडावर आहेत सगळे किल्ले नद्यांच्या. आणि तसा इथं वसईचा किल्ला होता. वसईच्या इथनं जायचं असेल तर वसईवरनं तोफा डागणार पोर्तुगीज लोक आपल्यावर, शिवाजी महाराजांना माहिती होतं. मग आरमार बाहेर कुठनं काढायचं? ठाण्याकडे वळून काढायला गेलं तर ठाणे म्हणजे साष्टी, तर साष्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात होत. त्यामुळं आरमार समुद्रात काढण्याच्या साठी म्हणून शिवाजी राजांनी काय करावं? शिवाजी राजांनी वसईचा जो कॅप्टन आहे, त्या वसईच्या कॅप्टनचं नाव होतं अँटोनियो द मेलो द कास्ट्रो, याला एक पत्र लिहिलं की आमची जहाजं बाहेरून लाकूड फाटा घेऊन येतील इथं आणि मग आमच्या गुरावा या इथनं समुद्रात जातील, त्यांच्यावर तोफा डागायच्या नाहीत. हा माणूस मोठा चलाख होता बरं का, मिलुद कास्त्रो उद्योगी उपद्व्यापी माणूस होतो. त्यांनी ते सगळं पत्र आपल्यावर नको जबाबदारी, हे काय आपण परस्पर लिहायचो तरी हा उद्योग करणार आहेत हा माणूस, त्याला माहीत होत. म्हणून त्यांनी ते पत्र बित्र सकट स्वतःच्या रेकमेंडेशन सकट गोव्याला पाठवून दिलं, ते तुम्ही निकाल लावा त्याचा काय करायचं ते. गोव्यात एक मोठी सभा भरली, फार ते इन्क्विजिशन, जे गोव्यात एक इन्क्विजिशन नावात एक पिरवळकरांचं पुस्तक आहे बघा, कसे लोकांच्या हाल करायचे दिलेले आहेत, ते टेबल आहे अजून इन्क्विजिशनचं तिथं, प्रकंड हाल लोकांचं. त्याच्यातलं तो वास्को शेलूसपासनं सगळे गोव्याचा विजरईपासनं ही सर्व मंडळी तिथं बसली आणि मग त्यांची चर्चा झाली. आणि ती चर्चा अशी होती की आता शिवाजी महाराजांना प्रतिबंध केला पाहिजे, हे आरमार आलं तर अगदी डोक्यावर वाढणार हा माणूस, पण तो बलाढ्य झालेला आहे आणि त्याला सौम्य शब्दात आपण प्रतिबंध केला पाहिजे. बघा, महाराजांची ताकद किती वाढलेली असेल
की हा माणूस बलाढ्य झालेला आहे आणि साध्यान सोप्या शब्दात ह्याला सांगितलं पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणायचं की आक्रमण करून सगळा त्याचा खेळ उडवून टाकू, नाही तसं नाही. गोव्यात मग आता पत्र कोण लिहिणार आणि काय लिहिणार, शेवटी ते विजरेला पत्र लिहावं लागलं आणि त्या विजरेनं पत्र पाठवलं की प्रतिबंध करू म्हणून. पुढं काय झालं त्याची नंतरचा पत्रव्यवहार काही फारसा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. परंतु शिवाजी महाराजांचं ते जे आरमार आहे ते आरमार समुद्रात आलं, ते बहुधा रात्री आलं, कारण हे आपले लोक हे भयंकर ते रात्री सगळे हल्ले करण्यात आणि अत्यंत चपळ होत. समुद्र पूर्ण माहिती होता त्यांना, कुठं पाणी खोल आहे, कुठं उथळ आहे, वारे कशा असतात, मतलई कशी वाहते, हे सगळं त्यांना पाठ होतं. विशेषतः आपल्या ज्या नौका होत्या त्या वलवत नाहीत असं त्याने आपल्याला. या इंग्रजांच्याकडे मोठी जहाजं कुठली वलवत आहेत ते, त्यांचं सगळं ते शेडावर अवलंबून, वारा पडला की बसा बोंबलत त्यांचं, तसं नव्हतं आपलं. आपल्याकडे वलवत मारायचे लोक सर. पण ते आरमार समुद्रात आलं, 64 सालची गोष्ट आहे, 64 त्या डिसेंबरमध्ये इंग्रजांचं पत्र आहे की शिवाजी महाराजांचं आरमार समुद्रात आलं आहे, पण त्याचे जे जहाजं आहेत सगळे मिळून काहीतरी 30-35 जहाजं असतील, त्याच्यात गुराबा आहेत, काही गलबत आहेत, पण त्या जहाजं एकूण त्यांची क्वालिटी एवढी फडतूच आहे की आमच्याकडे एक फ्रिगेट असेल, एक युद्धनौका असेल तर आम्ही आज सगळा खेळ उडवून टाकू. शिवाजी महाराज इंग्रजांना खेळ उडवता आला नाही हो, शेवटी इंग्रजच उखडले गेले सगळ्या ह्याच्यातनं. पण इंग्रज हे पत्र लिहून म्हणत होते शिवाजी महाराजांचा खेळ आम्ही उखडून लावू या आत्ता, कारण तुम्हाला असा आहे एखादा खेळ सुरू झाला आजार असेल ना तर त्या आजाराला औषध ताबडतोब द्यावं लागतं. 60-65 वर्षानंतर औषधं द्यायचा प्रयत्न केला तर काही उपयोग नसतो त्याच्यात. तसं आहे ते की ते आरमार होतं ते तेव्हा इट शुड हॅव बीन निप्ट इन द बड, पण ते इंग्रज करू शकले नाही, इंग्रजांना ते जमलं नाही आणि शेवटी शिवाजी महाराजांचं आरमार समुद्रात आलं. आणि पुढं त्या आरमारातल्या लहान मोठ्या जहाजांची संख्या किमान 300 झाली. सर ह्याच्यासाठी लाकूड कुठनं आणलं? लाकूड आणलं कर्नाटकातनं. आपलं लाकूड वापरायचं नाही. शिवाजी महाराजांच्या पत्रात लिहिलेलं आहे की फणस आणि आंबा हे वृक्ष अतिशय चांगले आहेत जहाजं बांधायला, कारण ते खाली सडत जातं नंतर खालनं. परंतु ही झाडं रयतेनं लेकरासारखी वाढवली असतात असं त्यांनी लिहिलंय, त्यामुळं त्याला हात लावायचा नाही. सागाची झाडं इथं खूप आहेत, तुम्ही सरकारात सांगा आणि मग सरकारला सांगून सागाची झाडं घेऊन जा. किंवा एखादा शेतकरी जर का म्हणत असेल की झाड वठलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर झाड घेऊन जा, तर त्याला पैसे देऊन त्याच्याकडनं तो लाकूड आणा म्हणत. इतका प्रजाहितदक्ष राजा होता. बारीक सारीक गोष्टी असतात. मी ते एका ठिकाणी वाचले इंग्रज म्हणायचे की शिवाजी महाराजांची जी जहाजं आहेत ना त्याला कुठेही ते सुरसं किंवा खिळे असे मारलेले नाही आहेत कुठेही, कारण ते गंजतात लगेच. बहुतेक चांबडं बांधलेलं असेल किंवा काय काहीतरी असेल, पण निदान खिळे आणि हे कुठं आयर्न वापरलेलं नव्हतं त्यांनी ह्या सगळ्या. पण ते आरमार जेव्हा असतं त्याला ते वर्षातनं त्याची म्हणजे कायम त्याची निगा ठेवावी लागते. खारं पाणी असतं, खाऱ्या पाण्यात खराब होतं ते, शिडं फाटतात. तुफान दर का आलं तर शिडंबिडं फाटतात, डोलकाट्या असतात ते डोलकाट्या पडतात सगळ्या ह्याच्यात. नाही तर खलाशी हा एक वर्ग कसा असतो हे आपल्याला माहिती आहे सगळं त्याच्यात. पण हे आरमाराचे लोक तरी कोण होते मग? हे काही ट्रेन लोक होते? कोण ट्रेनिंग देणार या लोकांना? पण इथलेच लोक होते सगळे. त्यात कोणी कोळी असेल, त्यात कोणी भंडारी असेल, त्यात आगरी लोक होते, त्यात दालदी होते, त्यात खारवी होते. ह्या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळला. दौलत खान आरमाराचा एक प्रमुख होता, मायनाथ भंडारी त्याचं आडनाव भाटकर. मायनाथ भंडारी आणि त्याचा भाऊ वेंटजी सरंगी, इंग्रजांच्या कागदपत्रात ते वेंटजी सरंगी कॉमनली नोन ॲज दर्या सरंगी असं लिहिलेलं आहे.
दर्या सारंग हे नाव एका पद आहे असा एक लेख आहे दत्तवामन पोद्दारांचा. पण ते उपाधी ह्याला दिलेली होती वेंटागी सरंगीला आणि तो मायनाकाचा भाऊ होता. या सगळ्या मंडळींनी शिवाजी महाराजांचा आरमार चालवला. आपलं जे आरमार होतं महाराजांचं ना ते फार खोल समुद्रात जायचं नाही, खोल समुद्रासाठी नव्हतंच ते मुळात. त्यात गेलं की तुम्हाला सगळ्या नॅव्हिगेशनची इक्विपमेंट लागते. आपल्याकडं कुठलं काय होतं नॅव्हिगेशन काही काही नाही. त्यामुळे हे किनाऱ्या किनाऱ्यानं हे चालायचं आणि शेवटी त्या आरमाराचा उपयोग हा किनाऱ्याच्या संरक्षणाच्यासाठीच केला होता. पण त्या रामचंद्र पंतांनी जी नीती सांगितली त्याच्यात फार सुंदर वाक्य आहेत. मी काल सांगितलं ना तो एका वाक्यात सार एसन्स सांगून जातो सगळ्या ह्याच्यात. कारण तो आरमार तो स्वतंत्र राज्यांगाचं आहे. आणि पुढचं वाक्य असे ज्याचे आरमार त्याचा समुद्र असं पुढचं वाक्य आहे. तुम्हाला समुद्रावर हुकूमत करायची असेल तर तुमच्याकडं आरमार पाहिजे. हे बरोबर ओळखलं बघा राजन. काय आयुष्य शिवाजीराजांचं 50 वर्षांचं 18,306 दिवसांचं आयुष्य आहे. त्यातली पहिली आपण 15 वर्ष सोडून देऊ लहान होते तोपर्यंत. 6,000 दिवस गेले त्याच्यात. पण 12,000 दिवसात शिवाजीराजांनी जे काही निर्माण केलं फार विलक्षण आहे. हे सगळे इंग्रजांच्यापासनं पोर्तुगीजांच्यापासनं त्यांच्या मनात प्रचंड प्रमाणात भय उत्पन्न केलं. शिवाजी इंग्रज लिहित आहेत की हा माणूस बरं झालं बाबा त्या डोंगरावर जन्माला आला, इकडं समुद्राच्या जवळ आला असता तर म्हणजे आम्हाला संपलंच असतं आमचं सगळ्यात, असं इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात. ह्या सामान्य गोष्टींना इथे असामान्य अचीवमेंट्स आहेत महाराजांनी केलेल्या आणि अत्यंत कमी दिवसात केलेल्या आहेत. आणि म्हणून त्या आरमाराचं खरं स्मरण मी कधीही कुठेही आरमाराबद्दल स्मारक म्हणा पिक्चर म्हणा आणखीन काही म्हणा काय हे जे पाठीमागं चित्र दिसतं आहे ना तुम्हाला आरमाराचं, मी 24 चित्र काढून घेतली होती एका चित्रकाराच्याकडे. त्याला म्हटलं तुला मला चित्र असं पाहिजे की बाबा शिवाजीराजे का जहाजावर उभे आहेत समोर जंजिरा विंजिरा आहे, पण ते आरमार आहे महत्त्वाचं आहे, भगवे झेंडे असतात त्याच्यावर त्याचं ते आरमार आहे, डोलकाठे त्याला पाहिजेत, तू ह्याची चित्र काढ. त्यांनी काढले ताजनेकर म्हणून होता एक विलास ताजनेकर म्हणून त्यांनी काढलेली चित्रं आहेत. पण आरमाराबद्दल आपल्याकडं काहीही नाही. आणि आरमारांनी एवढे मोठे पराक्रम केले शिवाजीराजांच्या की पुढं खांदेरीच्या लढाईच्या वेळेला इंग्रज लोटांगण घालत आले सगळे. इंग्रज हे दर्यावरचे लोक, पोर्तुगीजचे दर्यावरचे लोक. वास्को दी गाम इथं आला 1498 मध्ये. त्यावेळेला वास्कोजी पहिली 4 जहाजं घेऊन लिस्बोन बाहेर पडला. तो पहिल्यांदा इकडं यायच्या व केप ऑफ गुड होपला यायच्या की तो पहिल्यांदा गेला वेस्ट इंडियन बेटांच्याकडे गेला. नाही ॲझोर्स वगैरे असे आयलंड्स आहेत बघा तिथं. एमेलिया एरहाटचं विमान वगैरे जिथं पडलं ना साधारण तो भाग आहे. त्याच्या खलाशाने 2 महिने तिथं किनारा पाहिला नव्हता, जमीन दिसलेली नव्हती आणि ते खलाशी वेडे व्हायची वेळ आलेली होती. हा पिस्तल काढून बसलेला होता तिथं. तो म्हणाला तुम्ही कुचराई केली की मी गोळ्या घालीन म्हणाल तुम्हाला. आणि पुढं गेल्यावर त्यांनी जे जहाज फिरवलं तो एकदम केप ऑफ गुड होपलाच आला तो. आणि मग वळसा घालून झांझीबारला आल्यावर त्याला तिथे एक अरब नॅव्हिगेटर मिळाला आणि मग त्याला कालिकतला आणून सोडलं त्यांनी त्या अरब नॅव्हिगेटरने. पण वास्को द गाम हा केवळ त्याच्या एकट्याच्या कर्तृत्वावर 4 जहाजं घेऊन आला. पुढं 2 जहाजं स्कटल केली त्यांनी. त्याचा भाऊही त्याच्यात गेला. पोर्टा नोवा नावाची बंदर आहेत तिथं गेला त्याचा भाऊ. पण तो ज्या वेळेला परत लिस्बनला गेला त्याचं स्वागत इतक्या प्रचंड प्रमाणात झालं. कवीत काव्य म्हणत होते तिथं, बँडवाले बाजा वाजवत होते त्यांचा सगळा, सगळे लोक जमलेले होते. आता देशातला म्हणजे जगाचा मसाल्याचा व्यापार आपल्या हातात आला आहे असं वातावरण लिस्बनला निर्माण झालेलं होतं. त्यांनी स्पॅनिश प्रिन्सला पत्र पाठवले त्याच्यात केवळ एका गोष्टीमुळे. पण पोर्तुगीजचा नेते येऊन पाय रोवले 1498 मध्ये रोवले पाय. ते इथनं ते पोर्तुगीजांचं उच्चाटन करायला 1960 साली गेडावं त्याच्यातनं. काय साध्या गोष्टी नाहीत. कुठपर्यंत कसे कडवे लोक असतात हे बघा त्याच्यात.
पोर्तुगीज फार दर्यावरती होते अशा भागाने पोर्तुगीजांच्याकडचं एकूण त्यांचं जे काही आरमाडा होतं सगळ्यात मोठं स्पॅनिश आरमाडा होतं आणि या आपल्या भागात डचांचा आरमार्फ मोठा होतं. बटेवियाला नेऊन ठेवायचे, बटेविया म्हणजे आत्ताचं इंडोनेशिया आहे ना, तिथं सगळ्यांना नेऊन हे डच लोक नेऊन ठेवायचे ते. पण शिवाजीराजांनी पुढं पॉंडिचेरीसुद्धा हस्तगत केली ही काही साधी गोष्ट आहे का? ईस्टर्न कोस्टवर आपले लोक गेले, काही आरमारातनं केले, काही खुशकीच्या मार्गानं गेले, पण किनारत महाराजांचं हे आरमार हे तिथं एकात जात होतं. खांदेरीची कथाच एक फार विलक्षण आहे सगळ्या. त्याच्या आधी तुम्हाला मी एक गंमत सांगतो. इथं मुंबईला जेरॉर्ड ऑन्झियर या नावाचा एक डेप्युटी गव्हर्नर होता. हे सगळे शिवाजी महाराजांच्या हालचालीवर नजर ठेवून आहेत बरं का हे सगळे लोक. पोर्तुगीजांनी तर त्यांची तुलना सर्टोरियस, हानिबॉल, गुस्टाफस अडॉल्फस, ॲटिला, हर्क्युलिस या सगळ्यांशी केलेली आहे. ते ॲटिला हूण होता, हूण आणि तो त्याची जवळची राज्य होती. मी तुमच्या राज्यांवर हल्ला करणार नाही म्हणून तुम्ही मला खंडणी द्यायची. आणि शिवाजीराजांनी पोर्तुगीजांना सांगितलेलं होतं दमण बिमण हा जो उत्तर फिरंगण सगळा भाग आहे की मी तुमच्यावर हल्ला करणार नाही, तुम्ही मोकाट्याने मला गावखंडी नावाचा कर द्या. हे जे कृत्य आहे ह्याच्याशी ते तुलना करतायत ॲटिला आणि शिवाजी महाराज. एक प्लुटार्क नावाचा एक चरित्रकार युरोपमध्ये झाला, दुसऱ्या शतकात झाला, आणि त्याने पॅरलल लाईव्ज ऑफ इलस्ट्रियस ग्रीक्स अँड रोमन्स या नावाचं एक पुस्तक लिहिलं. एक नोबलमन ग्रीक, एक नोबलमन रोमन, आणि मग त्यांची कंपॅरिझन त्यांनी केली. त्यामुळं तिकडं युरोपमध्ये अशी कंपॅरिझन तुलना करायची एकूण युरोपियन्सना सवय लागली सर. आणि मग त्यांनी या शिवाजी महाराजांचं सगळं इतके मोठमोठे जनरल्स आहेत, जुलियस सीझर, अलेक्झांडर, हा मुंबईचा गव्हर्नर मी सांगतो आहे, जेरॉर्ड ऑन्झियर. हा जेरॉर्ड ऑन्झियर मुंबईत आत्ता मुंबईतला एक वेगळी दिशा द्यायचं काम या जेरॉर्ड ऑन्झियरने केलेलं आहे. तुम्ही वाचा जेरॉर्ड ऑन्झियर काय. हा जेरॉर्ड ऑन्झियर इज ऑन रेकॉर्ड, त्याने असं लिहिलं आहे की जुलियस सीझर स्पेनमध्ये गेला आणि तो स्पेनमध्ये गेल्याच्या नंतर तो तिथं म्हणाला आय केम आय सॉ आय कॉन्कर्ड व्हिली व्हिली व्हिसी असं म्हणाला. तसं म्हणाला शिवाजी महाराजांनी इथं केलेलं आहे, ही केम ही सॉ अँड ही ओव्हर केम असं त्यांनी लिहून ठेवलं जेरॉर्ड ऑन्झियरने. किती बारीक नजरेनं लिहितायत, कुणाशी कंपॅरिझन करतायत, जुलियस सीझरच्या याच्याशी, त्याच्या कर्तृत्वाशी आहे ती. जुलियस सीझर जाऊ दे, त्याला कॅरेक्टर नव्हती, पण जुलियस सीझरचं जे कर्तृत्व फार मोठं आहे त्याच्याशी. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला लढाई करूनच विजय मिळतो अशातला भाग नसतो. इकॉनॉमिकली लोक चोकअप करतात, त्याच्यात फिनान्स बंद करायचं पुरवायचं नाही. मागं आपण पोखरणला स्फोट केले ना, त्याला अमेरिकेने सांगितलं आम्ही तुमच्यावर सँक्शन्स टाकतो म्हणून. मग टाकले सँक्शन्स आम्ही. आमच्यावर काय सँक्शन्स टाका नाही तर टाकू नका, काही फरक पडत नाही कशा द्यायचे. परंतु ती तशीच सँक्शन्स एकूण लावतात. शिवाजीराजांनी मुंबईच्या इंग्रजांना काय फसवलं असेल, फार मजा केली त्यांनी. एक त्याची तुम्ही इंग्लिश रेकॉर्ड असून शिवाजीमधली पत्रदर्क काढून पाहिली, ओळीनं लावली, मला एक सारखं बिल ऑफ एक्सचेंज असं एक टर्म यायला लागलं. म्हटलं काय बाबा, बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे प्रकार तरी काय आहे, तो एकदा बघावा म्हणून मी ती सगळी पत्रं एकत्र केली. आणि अक्षरशः गोष्ट उभी राहिली माझ्या डोळ्यासमोर की शिवाजीराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर त्यांनी मुंबईच्या इंग्रजांच्याकडनं तांबं घेतलं होतं. आणि ते काय नाणं बिणं पाडायला, भांडी करायला वगैरे लागत असेल. ते म्हणाले आमच्याकडं रायगडावर कॅश पैसे नाही आहेत, कॅश वगैरे काही नाही आहेत, तर तुम्हाला आम्ही एक बिल ऑफ एक्सचेंज देतो, म्हणजे प्रॉमिसरी नोट देतो, एक हुंडी देतो. आणि ती हुंडी कुठली आहे माहिती आहे का? ते म्हणाले गोवळकोंड्याहून आम्हाला खंडणी मिळते, गोवळकोंड्याच्या बादशाहकडनं, कुतुबशहाकडनं.
तर तुम्ही हा कागद घ्या, तिथं आमचं ऑफिस आहे गोळकोंड्याला, तिथं कागद दाखवला की तो तुम्हाला पैसे देऊन टाकेल. आता मुंबईच्या इंग्रजांच्याकडे त्यावेळेला त्यांचा जो कुरिअर असे तो गोळकोंड्याला जात नसे, म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी ते सगळे कागद सुरतेला पाठवले. सुरतेचा इंग्रजी कुरिअर ते कागद घेऊन गेला तिकडं, आणि तिथं खरंच महाराजांचं एक ऑफिस होतं, एक माणूस बसलासुद्धा होतो तिथं. या कुरिअरने कागद दाखवले आणि म्हणाले द्या पैसे आता आम्हाला. तर त्या महाराजांच्या माणसाने ते कागद पाहिले आणि तो म्हणाला की ह्या हुंडीच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची ऑथॉरिटी मला नाही आहे म्हणे. तर म्हणाले जी ऑथॉरिटी ज्यांच्याकडं आहे ते प्रल्हाद निराजी रायगडावर गेलेले आहेत. आता हे थोडक्यात म्हणजे तुम्ही रायगडला तरी जा, नाहीतर प्रल्हाद निराजी परत येस्तोवर थांबा, काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. आत दहा कुरिअर आहे शेवटी, तो काय करणार तिथं. त्याने आपले कागद बिगद सगळे धोकटीत घातले, हा सुरतेला आला, सुरतेच्या इंग्रजांना रिपोर्ट केला त्यांनी. सुरतेच्या इंग्रजांनी शेरेबाजी केली आणि ते सगळे कागद त्यांनी मुंबईला पाठवले. आत्ता मी हे सांगतो आहे सोपं आहे, आत्ता इकडं गेलं म्हणजे त्यावेळेला घोड्यावरनं जायचं, पालखीतनं जायचं, गाडीतनं जायचं, उंटावरनं जायचं, असं करत करत इथनं सुरत, मुंबईहून सुरत, सुरतहून गोळकोंडा, गोळकोंडाहून परत सुरत, सुरतहून मुंबई आणि मुंबईहून रायगड, किती वेळ जात असेल याची कल्पना करा. पण ते कागद आल्यावर इंग्रजांना कळून चुकलं की आता आपल्याला शिवाजी महाराज केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी फिरवणार, भारत भ्रमण करायला लावणार. मग ते म्हणाले कुणीतरी रायगडावरच जा रे, रायगडावर महाराजांना भेटा आणि त्यांच्याकडनं सगळे कागद पैसेविषय घेऊन या. म्हणून नारायण शेणवी हा एक त्यांचा दुभाषा होता, इंटरप्रिटर होता, बऱ्याच वेळा रायगडला गेला होता. नारायण शेणव्याला रायगडला पाठवायचं ठरलं. त्यावेळेला रायगडला यायचं म्हणजे त्या अष्टमी आहे ना, त्या पेणच्या तिथं अष्टमी आहे बघा, त्या अष्टमपर्यंत यायचं. तिथनं इंदापूर, बिंदापूर वगैरे, माणगाव, विणगाव करत निजामपुरावरनं, गांगोळीवरनं, पाचाडला वगैरे असं यायचं. असा तो सगळा प्रवास करत तो नारायण शेणवे पाचाडला आला, रायगड वाडीला आला, तेव्हा त्याला कळलं गडावर शिवाजी महाराज नाही आहेत. तिथं तो म्हणाला कोण आहे गडावर आणि कुठं गेलेत महाराज. लोक म्हणाले ते काय आम्हाला सांगून जातात का कुठं गेलेत, ते कधी येणार आहेत. तो म्हणाला तेही सांगून जात नाहीत, कधी येतील ते अळले येतील, आम्हाला काय माहिती म्हणे. गडावर कोण आहे, म्हणाले आमचे पंतप्रधान आहेत, मोरोपंत पिंगळे आहेत तिथं. तो म्हणाला मला मोरोपंतांना भेटायचं. मग मोरोपंतांना निरोप गेला तर मोरोपंत कामात होते भरपूर, त्यामुळे एक महिनाभर याला खालीच थांबवून ठेवलं त्यांनी. एक महिन्यानंतर वरती बोलावलं आणि विचारलं काय काय झालं म्हणाले. मग ह्यांनी ते सगळं सांगितलं, तुम्ही तांबं घेतलं, आम्हाला हुंडी दिली, आमचा माणूस गोळकोंड्या गेला तिथनं आला, तो म्हणाला प्रल्हाद निराजी इकडे रायगडला आलेत. ते म्हणाले अगदी बरोबर आहे, प्रल्हाद निराजी रायगडावर एका बैठकीला आलेले होते, आता ते परत गेले. हा म्हणाला आम्ही सारखं जाणार नाही तिकडं. ते आम्ही म्हणाला सारखं गोळकोंड्याला कोण राहिलो, तुम्ही आम्हाला इथं पैसे द्या मोकळं करा एकदा. ते मोरोपंत म्हणाले अहो इथं रायगडावर पैसे नाहीत, म्हणून तर आम्ही तुम्हाला हुंडी नाही, तरी आम्ही पैसे दिले असते काय, आमच्याकडे खरंच पैसे नाही आहेत. शेवटी हा पैसे द्या म्हणत होता, ते नाही म्हणत होते. तरी पण मोरोपंत म्हणाले ठीक आहे बाबा, आता मी या राज्याचा पंतप्रधान आहे आणि आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबंध कायम ठेवायचे आहेत, म्हणून मी एक आपला उपाय सुचवतो. हा म्हणाला काय उपाय. तेव्हा मोरोपंत म्हणाले आमची अलिबागला गोडाऊन्स आहेत आणि तिथली जी अष्टागरातली प्रजा आहे ती जो सरकारला कर द्यायचा तो नारळ, सुपारी, भात वगैरे असे आणून टाकते तिथं. तर एवढ्या किमतीचं नारळ, सुपारी, भात तुम्हाला द्यायच्या वरात आमच्या अधिकाऱ्यांवर काढतो आम्ही. बरं आता त्या पैशाच्याऐवजी नारळ, सुपारी, भात स्वीकारायची ऑथॉरिटी नारायण शेणव्यात नव्हती, त्यामुळे नारायण शेणवी म्हणाले मला मुंबईला जायला लागेल आणि साहेबाला विचारावं लागेल. ते म्हणाले सावकाश जा, काही घाई करू नका म्हणाले की साव. नारायण शेणवी मुंबईला यायला निघाला, परत तो पाचडला आला, गांगोळीला आला, निजामपूरला आला, इंदापूरला आला, अष्टमला आला, जहाजात बसला, मुंबईला आला.
त्याला येताना पाहिल्यावरच जेरॉड ऑंगेरला कळलं ह्याच्या हाताला काहीही लागलेलं नाही. तो म्हणाला काय झालं? तो म्हणाले शिवाजी महाराज नाहीच आहेत तिथं, ते कुठं गेलेत कोणी सांगायला तयार नाही, कधी येतील काहीही माहीत नाही, मोरोपंत बसलेत तिथं. आणि ते म्हणाले अलिबागच्या गोडाऊनमधून नारळ सुपारी भात घ्या, त्याच्या वारात काढतो आम्ही. तो म्हणाला अरे सगळे बनेल लोक आहेत हे सगळे, ते आपल्या लोकांवर वारात काढतील आणि सांगतील सगळ्यांना की एवढं एवढं इंग्रजांना द्या म्हणून, पण आतून प्रजेला निरोप देतील की पुढची सूचना येईस्तोवर अलिबागच्या गोडाऊनमध्ये माल टाकायचा नाही, अलिबाग सोडून कुठेही टाका तुम्ही दुसरं. आणि मग त्या गोडाऊनमध्ये माल नाही अशा सबबी खातर आपल्याला हे काही देणार नाही. आणि तू आता परत रायगडला जा, कारण शिवाजी महाराज आले तसा इंटेलिजन्स आपल्या लोकांनी आणून दिलेला आहे. आणि तू बाकी कुणालाही भेटू नको, तू फक्त शिवाजी महाराजांना भेट, तुझ्याबरोबर काहीतरी एक इंग्रज माणूस दे. म्हणून फ्रान्सिस मॉली व्हेरेर या नावाची एका माणसाला पाठवली. आता फ्रान्सिस मॉली व्हेरेर आणि हा नारायण शेणवी परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथ्याशी आले, महाराजांना निरोप गेला. महाराज नुकतेच आले होते त्यामुळे कामात होते, महिना दीड महिना खाली थांबून ठेवलं, नंतर बोलावलं. म्हणाले काय ठरलं तुमचं आता सांगा पटापट. म्हणाले महाराज द्या आता एकदा पैसे देऊन टाका आणि मोकळं करून टाका. म्हणाले अहो इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर तुम्हाला हुंडी दिला, आमच्याकडे कॅश पैसे नाही. हा कॅश द्या म्हणतोय महाराज नाही म्हणतात. शेवटी महाराज म्हणाले हे बघा आता असं मी या राज्याचा राजा आहे आणि तुमच्याशी व्यापारी संबंध आम्हाला कायम ठेवायचे आहेत, मी एक उपाय सुचवतो. आता उपाय म्हटल्यावर याच्या पोटात गोळा आला नारायण शेणवायच्या की आता काय उपाय बाबा नवीन काय प्रकार आहे हा. ते म्हणाले काय काय महाराज? महाराज म्हणाले हे एवढी किंमत आहे ना याची, किमती एवढी चांदी किंवा सोनं एवढं देतो तुम्हाला. मग मागच्या वेळेला नारळ सुपारी भात म्हणाले हे, आता चांदी आणि सोनं म्हणतायत त्याचे रोज भाव बदलत असतात सगळ्याचे तिथं. बरं ना सोनं किंवा चांदी घ्यायची याची ऑथॉरिटी या दोघात नव्हतीच कोणालाही तिथं काही. त्यामुळं नारायण शेणे म्हणाला मला मुंबईला जाऊन साहेबाला विचारायला पाहिजे. आता ते म्हणाले सावकाश जा आणि विचारा काही घाई करू नका म्हणून. तो फ्रान्सिस मॉलिवेरियन म्हणाला मी रायगडावरच थांबतो आणि बघतो मला काही जमतं आहे का मग. म्हणून तो रायगडावर थांबला. नारायण शेणवी आला मुंबईला, तो सगळा प्रवास करत परत आल्यावर लांबून येताना पाहिल्यावर गेरॉड ऑंगेरने ओळखलं याही वेळेला याच्या हाताला काही लागलेलं नाही. तो म्हणाला अरे काय झालं? तो म्हणाला शिवाजी महाराज आलेत पण ते म्हणतात एवढ्या किमतीचं सोनं किंवा चांदी घ्या म्हणून तिथं. तो म्हणाला मला कुठं ऑथॉरिटी काय? ते म्हणाले अरे तू काही काम करत नाहीस आमचा, TADA फक्त खातो जर रायगडला जाऊन लिहा का तू आता इथंच बस. आमचा तो फ्रान्सिस मॉलिवेरियर काय करतो बघू. 15 दिवस गेले, 16व्या दिवशी तो मॉलिवेरियर येताना दिसला. त्या मॉलिवेरियरला पाहिल्यावर गेरॉड ऑंगेरला कळलं की ह्या देखील माणसाच्या हाताला काही लागलेली आहेत. तो म्हणाला काही नाही जमत तिथे, हे सगळे म्हणाले लोक भारी आहेत तिथं, काहीतरी रोज सांगतात देतो करतो बघतो बिकतो वगैरे काही देत नाही. त्याचं एक वाक्य आहे, त्याचा टूर रिपोर्ट छापला आहे बरं का. त्यावेळेचा त्या इंग्रजाचा रायगडच्या टूरचा रिपोर्ट छापलेला आहे. त्यातलं एकच वाक्य सांगतो, त्याने असं लिहिले आय गॉट नथिंग एक्सेप्ट हॉलो प्रॉमिसेस असं लिहिलेले. ते पोकळ आश्वासनाखेरीज मला काहीही मिळालं नाही. शेवटी तो गेरॉड ऑंगेर म्हणाला अरे इतके दिवस वाया चालले आहेत, व्याजात मरतोय आपण, तुम्ही आता तो देतो असं म्हणतोय सोनं किंवा चांदी काय देतोय ते पहिल्यांदा जाऊन घेऊन या, ताब्यात घ्या म्हणायला पाहिजे, नाही तर नंतर काहीच देणार नाही तो. नारायण शेणवी परत रायगडला जायला निघाला. आता परत तो सगळा प्रवास करत रायगडच्या पायथ्याशी आला. महाराजांनी त्याला एक महिना दीड महिना थांबून ठेवलं, परत वरती बोलवलं. ते म्हणाले काय काय ठरलं सांगा तुमचं. तो म्हणाला महाराज द्या सोनं द्या चांदी द्या पण द्या काहीतरी मोकळं करा आम्हाला. महाराज म्हणाले तसं नाही, मला नीट कळलं पाहिजे तुम्हाला सोनं पाहिजे का चांदी पाहिजे ते. मग तो म्हणाला चांदी द्या पण द्या बाबा एकदा लवकर काहीतरी द्या. महाराज ना मोरोपंतांना म्हणाले याला जामदार खाण्यात घेऊन जा आणि ते चांदी देऊन टाका तेवढ्या किमती की ते सगळे हुंडेबिंडीचं प्रकरण मिटलं आहे म्हणून लिहून घ्यायच्याकडं. आता हे जामदार खाण्यात आले, चांदीच्या प्लेक्स निघायला लागल्या, तराजू निघाला तिथं. आता एकच काम मोरोपंतांचं राहिलेलं होतं, छोटं काम होतं ते फार मोठं नव्हतं, की चांदीची किंमत वाढवायची आता तिथं रायगडवरची. त्यामुळं त्यांनी नारायण शेणव्याला सांगितलं इथं चांदीची किंमत 1675 सालची किंमत सांगतो का. त्यांनी सांगितलं रायगडवर चांदीची किंमत 28 रुपये शेर आहे बरं का.
तो म्हणाला 28 सगळे तर 23 रुपये शेअर आहे सगळीकडं. ते म्हणाले इथं 28 आहे, इथं कोणालाही विचारा. बरं आता 23 का 28 ह्याच्यावरनं परत मुंबईला जायचं आणि शिव्या घ्यायच्या आहे, देऊन टाका म्हणाले. काय जे असेल तसं शेवटी 28 अशा चढ्या भावाने चांदी तोलली त्यांनी. मग त्याकडनं लिहून घेतलं सगळे प्रकरण मिटलं म्हणून. ती चांदी घेऊन कागद घेऊन तो आला मुंबईला, गेरॉल्ड ऑंगेअरच्या समोर ठेवलं. गेरॉल्ड ऑंगेअरनी ईस्ट इंडिया कंपनीला जो रिपोर्ट लिहिला आहे त्याच्यात शेवटी एक पॅरा घातला आहे त्यावेळेचा आहे की नारायण शेंडवे रायगडावरून आला, आम्ही शिवाजीला ते तांबं विकलेलं होतं, त्याने हुंडी दिलेली होती, त्याचा निकाल आज लागला आणि जी चांदी सगळीकडे 23 रुपये शेरांनी ती शिवाजीनं आम्हाला 28 रुपये शेरांनी दिली, पण 1.5 वर्ष चाललेलं प्रकरण एकदाचं निकालात लागलं आणि आम्हाला या प्रकरणात 22.5% तोटा झालेला आहे असं इंग्रजांनी लिहून ठेवलं. समुद्रावर गलबतांचा पराभव जर का करता येत नसेल तर जमिनीवर पैशाने तुमचा पराभव करतो आम्ही. हे हीसुद्धा काही गोष्ट साधी नाही आहे. शिकायचं शिकायचं आपल्याला काय तर हे शिकायचं. आज डोळे कोणाचे तिकडे चायनाचे डोळे आहेत. चायनीज लोकांनी, मी ते सगळं वाचतोय गेले काही दिवस, त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की पुढच्या 4 वर्षात आमचे 2500 तरुण मुलं आणि मुली ATPचं टेनिसचं सर्किट जे आहे ना त्याच्यात खेळायला लागतील म्हणून. 2500 आमचे रेफरी 450 असतील तयार झालेले. आता ती लीना वगैरे ती मुलगी आली बघा खेळत टेनिस. मी तर एकदा एक पाहिलं होतं, एक अख्खं गाव आहे ना त्या गावात फक्त चित्रकारच लोक बसवलेत चायनाने. त्यांचा उद्योग सकाळी उठल्यापासून चित्रच काढायची, म्हणजे मोनालिसा असेल तर मोनालिसा, मोनालिसाचं चित्र काढायचं आहे विंचीची चित्र तर 8-10 मोनालिसाची चित्र आहेत. तो पहिल्यांदा ह्या चित्राला रंग लावतो, मग दुसऱ्या बोर्डावर जातो, तिथं लावतो, तिसऱ्या बोर्डावर जातो, असं करत करत तिथंच झोपतो तो चिनीवर का. खायला प्यायला दोनदा त्याला तिथं मिळतं, झोपायला जागा मिळते, सकाळी उठलं की चित्र काढत बसायचे. हे बहुत पण ते सुद्धा सावरकर म्हणाले होते आणि आंग्र्यांचा तो बेस होता अंदमान अँड निकोबार. आंग्र्यांची जहाजं वरवायची तिथं. एक आंग्र्यांचा वेंगुर्ल्याचे तर खडक आहे, तो खडक दिसत नाही आहे वरनं, पण तो आंग्र्यांच्या लोकांना माहिती होता. नंतर कान्होजी आंग्र्याला तर लँड शार्क म्हणायचे ब्रिटिश लोक, घाबरायचे भयंकर. पण तिथं वरती कोको आयलंड्स आहेत, ती आता चायनाला दिली आहेत बर्मानी, आणि तिथं त्यांचा बेस उभा राहिलेला आहे. सगळ्या शिकायचं काय तर हे शिकायचं या सगळ्या, की तुमच्या सरहद्दी मजबूत पाहिजेत. शत्रूंना त्याच्याकडं वक्रदृष्टी करता कामा नये, कुठे पाहायची हिंमतच होणार नाही असं शिवाजीराजांनी केलं. सुरत लुटली ना, सुरत अहो धनाढ्य शहर. औरंगजेबाचं एक फार मोठं, औरंगजेबाची बहिणीला त्यांनी लिहून उत्पन्न तिथला बरंचसं मिळत असत. सुरतेला अनेक व्यापारी लोक असत, मक्केला जाणारे जहाजं तिकडून जात असत. म्हणजे एक गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो मी. एक ताभेरनीय या नावाचा एक व्यापारी होता, हिऱ्यांचा व्यापारी होता, आणि हा जो शायस्ता खाने हा चाकणला बसला होता, चाकणच्या किल्ल्याला गडीला वेढा घालून 56 दिवस लढवली ती गडी आपल्या लोकांनी फिरंगोजी नरसेने. तर त्या यांनी काही हिरे विकत घेतले त्याच्याकडनं, पैसे दिले नाहीत शायस्ता खानाने. शायस्ता खान ही शायस्ता ही पदवी आहे बरं का, नाव नाही आहे. खान ए खाना नमीर लुमरा नबाब्याआजम मिर्झा अबू तालिब शायस्ता खान, त्यातलं अबू तालिब एवढंच नाव आहे, बाकी सगळ्या पदव्या आहेत. मुघलांच्याकडं असे बरेच डबल ट्रिपल ग्रॅज्युएट खूप होते, काही उपयोग नव्हतो त्यांचा काहीच पदव्यांचा. पण तिथं ह्यांनी हिरे घेतले, पैसे दिना, रोज मेजवाने चालायच्या, नाच चालायचा. शेवटी हा कंटाळा तावेरने, तो म्हणाला मी आता जातो, मला गोळकोंड्याला जायचं आहे, तिथं हिऱ्यांचा व्यापार करायचा. मग शायस्ता खान म्हणाला पण तुझे पैसे बुडतील, तू जर का गेलास इथनं तर. तो म्हणाला नाही बुडणार माझे पैसे, याचं कारण मी परत गेल्याकीनंतर आमच्या फ्रान्सच्या राजांना सांगेन की ह्या मुघलांनी माझे एवढे एवढे पैसे बुडवलेत, मग तुमची मक्क्याला येणारी जहाजं आहेत ना ते आमचे लोक पकडतील आणि त्यातली लूट घेऊन माझी भरपाई करतील म्हणाले. मग शायस्ता खानानं मुकाट्यानं औरंगाबादच्या ट्रेझरीवरची हुंडी दिली त्याला. ठीक आहे, शिवाजीराजांनी किती लोकांची जहाजं पकडावीत नंतर. इंग्रजांना त्यांचा पहिला अनुभव कधी आला माहिती आहे का,
राजापूरच्या वखारीतल्या लोकांनी जो हेनरी रिव्हिंग्टन होता, मिशेल होता, रॉबिन्सन होता, त्यातल्या हेनरी रिव्हिंग्टननी ज्या वेळेला तोफा टाकल्या पन्हाळ्यावर आणि महाराजांना कळले इंग्रज लेखाचे लोक तिथं तोफा टाकतायत आपल्यावर, पुढच्याच वर्षी शिवाजीराजांनी राजापूरची वखार लुटली. या सगळ्या इंग्रजांना कैद केलं, खणून काढली वखार ती पार. पुन्हा आयुष्यात हे असलं कृत्य करणार नाहीत म्हणून त्यांनी खणून काढली आणि कोणाला वासोट्यावर कोणाला सोनगडावर कैदेत घातलं तिथं. आणि इतका त्रास दिला या लोकांना की हेनरी रिव्हिंग्टन आजारीच पडला, 3 महिन्यात आजारी पडला. त्याचं एक पत्र आहे, त्यांनी महाराजांना पत्र पाठवलं की तुम्ही मला सोडा, आता मी आजारी पडलो आहे. कशावर सोडा? पॅरोलवर सोडा, असं लिहिले बरं का तिकीट, पॅरोलवर सोडा तुम्ही मला. मी इंग्लंडला जातो, खातो पितो, औषधं घेतो, बरा झालं की परत तुमच्या अदबखान्यात चढायला येतो इथं म्हणून. महाराजांनी विचारलं अहो काय चाललं आहे, काय तर काय देणार सोडा त्याची तब्येत बिघडली. मग तो सुरत्याला गेला आणि तिथंच मेला. एकदा तोफ टाकली या हेनरी रिव्हिंग्टननी, शिवाजीराजांनी काय केलं असं, हाच तर दणका आहे त्याचा. पहिल्या वेळेलाच दणका घातला त्या रायगडचा. एकूण अदबखाना काय, सोनगडचा काय, आणि व्याघ्रगडचा काय, आणि त्या लिंगाण्याचं काय, एकूण सगळे प्रकरण. इंग्रज विलक्षण घाबरायचे. सुरत म्हणून बंदर जे होतं, सुरत बंदर खूप आत आहे, सुरत गाव खूप आत आहे, बंदर स्वाली म्हणून आहे पुढं. आणि तो सगळा जो समुद्र आत आहे तो त्याला स्वॅली होल असं म्हणतात ते. पण त्यावेळेला शिवाजीराजांना 3 वर्ष शाहिस्तखानाने मुलूक लुटला, त्याची भरपाई तर करायला पाहिजे कुठेतरी. म्हणून शिवाजीराजांनी बहिर्जीला सांगितलं. बहिर्जी आला आणि म्हणाला, महाराज सुरत मारिलियाने अगणित द्रव्य सापडेल. या बहिर्जी नायकाकडं सुरतचा ब्लूप्रिंट होता. नावासकट वीरजी व्होरा 20 सोन्याची पिपं या भिंतीत ठेवलेली आहेत. हिरे माणकं ते जिन्याच्या खाली ठेवलेली आहेत, बाकी ते रांधणात ठेवलं आहे. हाजी कासम बेग, हाजी सय्यद बेग, अशी सगळ्यांची यादीन कुणाकुणाकडं काय, कदाचित त्यांनी बहुते याच्या खिशातसुद्धा काय ह्याचीसुद्धा यादी आणली असेल काय, काही इतकं बारीक. पण ते एकूण आकडे आणि सगळे पाहिल्यावर शिवाजी महाराज खोई झाले, म्हणाले हे असलंच पाहिजे होतं, म्हणाले आपल्याला काहीतरी इथंच घाबाडे म्हणाले सर, चला सुरतेला चला. म्हणून शिवाजीराजे 5000 घोडेस्वार होते आणि प्रत्येक घोड्याच्या घोडेस्वाराबरोबर एक रिकामं घोडं होतं. आणि ते रिकामं घोडं कशाला होतं? लूट पाठीवर टाकून आणण्यासाठी होतं. शिवाजीराजे सुरतेला गेले, शिवाजी येतो येतो आहे म्हणून कळते काही नाही, सुरत शांत. शिवाजी महाराज काय आहेत आणि कोण आहेत आणि त्यांचा झटकान दणका काय असतो ह्याचं पत्ताच नव्हतं ना लोकांना. त्यामुळे घंडवीपर्यंत आले, उज्ञापर्यंत आले, तामूक झाले, तशा आवया उठायला लागल्या. इनायत खान म्हणून तिथं होता, तो किल्ल्यात गेला, लोकांच्याकडनं पैसे घेऊन त्यांनी किल्ल्यात घेतलं, लोकांना बाकीला दिलं वाऱ्यावर सोडून सगळ्यांना. शिवाजीराजे तिथं आले आणि म्हणाले, मला एवढी एवढी खंडणी द्या, मी निघून जातो, मी फार मागत नाही आहे, मला तुम्ही एवढी खंडणी सगळे सुरत करू लोक द्या तर मी निघून जातो ना, मला काही गरज नाही बाकीची मारामारी करायची आणि गोंधळ करायची. काही दिली नाही कोणी, ते इंग्रजांनी तो रूटमार्च काढला. जॉर्ज ऑक्झिंटन म्हणून होतं या, त्यांनी तर रूटमार्च काढला, बँड बँड लावून सगळे तर फिरलं ते सुरतमधनं, त्याचा बँड तोही गेला गेल्यात, त्यांची वखार होती तिकडे. पण त्या वखारीतनं प्रतिकार जोरात होईल, बंदूक आहेत त्यांच्याकडे म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला त्यावेळेला हात नाही लावत. तिथे एक मोनॅस्ट्री होती, फादर एम्ब्रोज नावाच्या एका माणसाची, फ्रेंच कॅपुसिन पॅड्री होतात. आणि शिवाजी महाराज म्हणायचे की या इंग्रजांच्यापेक्षा फ्रेंच कॅपुसिन पॅड्री ठीक आहेत म्हणून सगळे. त्यांनी ती वाचवली आणि मग एकदा ते काही खंडणी येत नाही म्हणताना तर वेळ तर वाया जातं. शिवाजी महाराजांनी सांगितलं, चला कामाला लागा आता आपापल्या सगळे सगळे लोक. झालं, सुरत लुटायला सुरुवात केली आपल्या लोक, वणवे लागायला लागले, घरं पेटायला लागले, लोकांना बडवायला लागले, लोक चाकांनी बडवायला लागले, पैशाच्या आणि धनाच्या राशी येऊन पडायला लागले. एकदा का चोप बसला की ओकायला लागले लोक धडाधडा धडाधड. पण याही गडबडीत सगळ्याच्यात शिवाजीराजांनी पथ्य काय पाळलं आहे ते सांगतात. कधी कोणी सुरतकर किंवा गुजराती माणूस भेटला आणि आरोप करायला लागला शिवाजी महाराजांनी नेमकी सुरत लुटली, तर त्याला हे उदाहरण अवश्य सांगा. सुरतेत एक व्यापारी होता,
त्याचं नाव मोहनदास पारेख. हा डच लोकांचा हिंदू दलाल होता. सुरतेत त्यांनी धर्मकृत्य केलेली होती भरपूर, मंदिरं बांधलेली होती, बगीचे बांधलेले होते, त्याच्याकडं भरपूर संपत्ती होती. आणि जशी लुटेला सुरुवात झाली त्यावेळेला याच्या घरी तो वारला होता नुकताच. याचं घरातले लोक घाबरले सगळे की आपल्यावर येणार धाड आता, या शिवाजीच्या लोकांच्या आपलं घर साफ करून जाणार. आणि तिथं खाली खरंच काहीतरी लोक येऊन थांबले, काही मराठे मंडळी तिथे येऊन खाली थांबली. सुरत जळती आहे, तिथं पहाट झाली तशी या घरातल्या लोकांना बरं वाटलं जरा, काही झालं नाही तिथं. मग ते आले म्हणाले, आहे या लोकांना तुम्ही कोण आहात? म्हणाले, आम्ही शिवाजी महाराजांची माणसं. म्हणाले, तुम्ही इथं काय करताय? म्हणाले, आम्हाला एवढंच सांगितलं, इथे एक चांगला माणूस राहत होता, तर आपल्या लोकांच्यापासनं या घराला तोशिश लागता कामा नये, त्याचं घर वाचवायचं इथं ते, म्हणून आम्ही इथं उभे आहोत. त्याच्यासाठी वाचवलं मोहनदास पारखचं घर शिवाजी महाराजांनी तेवढ्या ह्याच्यातसुद्धा वाचवलं. सर्रास लुटलं असं काही नाही आहे. त्याच्यात धनवान जे लोक होते वीरजी भोराच्यासारखे, खरं म्हणजे एकट्या वीरजी भोराला लुटलं असताना एक 10-5 किल्ल्यांची कामं आरामात झाली असती सगळ्यांची. पण शिवाजीराजांनी सुरतेची लूट जी आणली, नंतर आले परत ते मुघल येतील म्हणून घोड्यांच्या पाठीवर. शिवाजीराजांनी सुरत दोनदा लुटली. मी मगाशी सांगितलं हेनरी गॅरी आणि त्याची जी पत्रं आहेत, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. थरथरायला लागतो, कापायला लागतो. शिवाजी येणार म्हणताना लोक म्हणजे सगळे सावरत पळावा वाहतं कुठेतरी काहीतरी काहीतर. एकदा नंतर तर हुलील तिथं अफवाशा निघायला लागल्या की तो आता जमिनीवरनं तर येणारच आहे, पण आता जहाजं त्याच्याकडे झाली आहेत म्हणून समुद्रात नाही येणार. मग म्हणाले, पळायचं कुठं आता, पळून पळून लोक जाणार कुठं आता. शिवाजीराजांनी दोनदा लुटली सुरत, एकदा 64 साली लुटली, एकदा 70 साली लुटली. या दोन्ही वेळेला फरक मात्र एक आहे. पहिल्या वेळेला घोडे नेले होते शिवाजीराजांनी, मुघल चालून येतील म्हणून, वेगाने परत येण्याच्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी घोडे नेलेले होते. 70 साली शिवाजीराजांना मुघलांचा वेग आणि ताकद यांचं पूर्ण आकलन झाल्यामुळे शिवाजीराजे बैल घेऊन गेले तिकडं सुरतला. बैलांच्या पाठीवरनं शांतपणे लूट आणली. आणि मुघल आले की सोपले जाणार, आणि आलेच. नंतर मुल्हेर की पेट लुटली शिवाजीराजांनी, कांचनबारीच्या खिंडीतनं खाली आले. तिकडे एक वैजापूर नावाचं गाव आहे, तिथनं दाऊद खान कुरेशीनं लोक पाठवले, इखलास खान विखलास खान सगळे तिथं आले. भर मैदानात लढाई झाली. सभासद लिहितो, खासा राजा बक्कर घोगी घालून उभा राहिला. स्वतः शिवाजीराजे चिलखत शिलस्त्राण घालून उभे राहिले, सडे सडे राऊत उभे राहिले. समोरासमोर लढाई, इखलास खानाचा पराभव झाला. अनेक मुघल उमराव धरले गेले, त्यांची शस्त्र मिळाली, घोडी मिळाली, सगळं सामान मिळालं. आपले लोक त्यांचे कपडेही काढून घ्यायचे, कारण आपल्याला वेष बदलून जायला लागायची म्हणून कपडे काढून घेतले लोकांची. पण या दोन ह्याच्यातला फरक आहे की शत्रूची ताकद, ज्याला स्वॉट ॲनालिसिस म्हणतात, स्ट्रेंथ अँड विकनेसेस, पूर्णपणे कळले होते मुघलांचे विकनेसेस काय आहेत आणि आपली ताकद किती वाढत चालली आहे शिवाजीराजांना कळलं. मग सुरतेच्या या लुटीचं महाराजांनी केलं काय? मी आता माझा राजवाडा बांधणार, 7 मजली वाडा का काय, 20 मजली इमारत मोठी किंवा मोठ, 4-5 मजले नुसतं पार्किंगच असेल तिथं, वगैरे 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 सगळ्या तिथे. शिवाजीराजांनी सिंधुदुर्ग बांधायला संपत्ती टाकली. गोव्याच्या पोर्तुगीजांच्या उरावर एक किल्ला शिवाजी महाराजांनी बांधायला काढला. फार सुंदर वाक्य आहे सभासदाचं. त्यांनी लिहिलेल्या 18 टोपकरांचे उरावर सिंधुदुर्ग शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला असं म्हटलं आहे. शिवलंकाचं म्हटलं आहे ते सिंधुदुर्ग. जागा अशी हेरली होती बरोबर, कुर्ट या नावाचं बेट होतं, पाणी होतं गोड पाण्यात, 3 विहिरी आहेत, नावंसुद्धा फार देखणी आहेत, नावं फार छान आहेत, गोड नावं आहेत. एका विहिरीचं नाव आहे दही बाव, दुसरीचं नाव आहे दूध बाव,
तिसरीचं नाव आहे साखरवा शेती तीन. शिवाजीराजांनी सिंधुदुर्ग काढला बांधायला आणि महाराजांना, मग महाराजांनी एक स्वारी केली बार्सिलोर लुटलं त्यांनी जाऊन तिकडे. एकच स्वारी शिवाजी महाराजांची आयुष्यात जहाजावरनं केलेली एक स्वारी होती. मालवणवरनं आरमार निघालं, बार्सिलोरला आलं, बार्सिलोर लुटलं शिवाजीराजे, आणि तोपर्यंत मिर्झा राजा येतो आहे असं कळलं. पण शिवाजीराजे परत आले, काही खुशकीनं काही लोकांले, काही समुद्रात न आले. मग पुढं शिवाजीराजांना आग्र्याला जावं लागलं. सिंधुदुर्गाचं काय झालं? सिंधुदुर्गाचे इथं पैसे कोणी दिले? आमच्याकडं धरणाची कामं 35-35 वर्ष चालतात, पाणीच नाही देत. काही ठिकाणी मला आठवतं आहे, मी स्वतः होतो तिथं, एक प्रचंड मोठा असा पूल दिसला मला बरं का, पण खालनं एक असा ओढा वाहत होता साधा. अरे म्हटलं एवढा उंच पूल आणि खालनं ओढा, कधी नदी बिदी तर काही दिसत नाही, तर काय आहे? आता ते जाऊ देऊ म्हणाले, काय पुलाचं डिझाईन रेडी होतं म्हणाले, तिथं ते वापरून टाकले, तिकडनं पूल बांधून टाकले. काही ठिकाणी नद्या नाही, तिथंच धरणं झालेली आहेत. इथं आम्ही हरिश्चंद्रगडला जातो ना, त्या खिरेश्वरच्या समोर पलीकडे खुबीचे तिथं जे धरण झालं ना, पुढं धरणाची भिंत आहे. मग नंतर लक्षात आलं, अरे पाण्याची लेवल वाढल्यावर पाणी पाठीमागनं खाली पडेल कोकणात, म्हणून पाठीमागंही भिंत घालून टाकली. आता सिंधुदुर्ग बांधायला काढला शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज अडकलेत किल्ल्याचं काय, ते परत आले. परत आल्यावर म्हणाले, अरे सिंधुदुर्ग कुठपर्यंत आलं आहे आपलं सगळं, किल्ल्याचं बांधकाम कुठं आलं आहे? पोर्तुगीजांच्या नाकावर मी बांधतो आहे तो किल्ला, या सगळ्या लोकांना शह देण्याच्यासाठी सागरी किल्ला बांधतो आहे, काय झालं त्याचं? महाराज आले आणि महाराजांनी पाहिलं, सिंधुदुर्ग उभा राहिलेला होता. सिंधुदुर्गाचा जो आर्किटेक्ट आणि इंजिनियर होता त्याचं नाव हिरोजी इंदलकर. महाराज म्हणाले, हिरोजी पैसे कुठनं आणलेत तुम्ही? हिरोजी सांगायलाच तयार नाही. लोक म्हणाले, हिरोजीने स्वतःचे दागिने सावकाराकडं गहाण ठेवून पैसे काढून किल्ला बांधला. बघा, कल्पना करा काय लोक अनुयायी कसे निर्माण करायचे आणि काय करायचे, कारण त्याला खात्री होती, हो माझे पैसे तर काही बुडणार नाहीत, महाराज परत आल्यावर हे सगळं फेडतील, बक्षीस देतील वर्मा. काम थांबता काम आहे, स्वराज्याचं काम आहे, राजाचं काम आहे, धर्माचं काम आहे, हे काम झालं पाहिजे, किल्ला उभा केला पाहिजे. आप महाराज सद्गदित झाले आणि म्हणाले, हिरोजी मागून घ्या काय पाहिजे. हिरोजी म्हणाला, काही नको महाराज, तुम्ही दिलं एवढं मला बास आहे, पण राजधानीच्या किल्ल्याचं बांधकाम काढाल ना, त्यावेळेला किल्ला मला बांधायला द्या, राजधानी मी बांधेन आपली, स्वराज्याची राजधानी. रायगड बांधायला काढला महाराजांनी. हिरोजीला बोलावला, त्यांनी सांगितलं, हिरोजी बांधा, तुम्हाला जे बांधायचं ते बांधा रायगडा. हिरोजींनी रायगड बांधून काढला, 300 घरं बांधली लोकांना राहायला, वेगवेगळ्या सभा बांधल्या, शिवाजी महाराजांची राजसभा बांधली, त्यांचं निवासस्थान बांधलं, वाडेश्वर महादेवाचं देऊळ उभं केलं, सगळं पूर्ण रायगड सजवून टाकला त्यांनी सगळं, आणि राज्याभिषेक झाला. हिरोजी आला दान घ्यायला, महाराज म्हणाले, हिरोजी मागा काय पाहिजे ते मागून घ्या, सगळं देतो तुम्हाला. हिरोजी म्हणाला, नाही महाराज, महादेवाच्या दर्शनाला याल ना त्यावेळेला सांगतो मी तिथं काय. महाराज म्हणाले, सिंधुदुर्ग झाला, रायगड झाला, यांनी किल्ले बांधले दोन, परत हा माणूस अजूनही काही माझ्याकडं मागत नाही आहे, लोक मगाशी वतनं आमची कायम करा म्हणून सांगून गेले, द्यावी लागली काही लोकांना मला परत, आणि हा माणूस मागत नाही आहे, भेट मागत नाही, काही मागत नाही. शिवाजी राजे आले, हत्तीवरनं मिरवणूक निघाली, महाराज महादेवाच्या दर्शनाला आले, वाडेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि पूर्वेच्या दरवाज्यातनं बाहेर आले. तिथं तिथं हिरोजी उभे होते. महाराज म्हणाले, हिरोजी काय मागताय का काही? म्हणाले, महाराज एक प्रार्थना आहे फक्त, हा दगड आहे ना, या पायरीला लावायची परवानगी द्या मला. महाराज हसले, दिली म्हणाले परवानगी. अजूनही रायगडला दगड, त्याच्यावर लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर
हिरोजी इंदोलकर असं लिहिलेलं आहे त्यात. कुठे तो अशी लोकं गेली आमच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले असले लोक गेले कुठं शेवटी. ठीक आहे, जंजिऱ्याला शह द्यायला पद्मदुर्ग बांधला. गोव्याच्या पोर्तुगीजांना शह देण्याच्यासाठी शिवाजी राजांनी तिथं सिंधुदुर्ग बांधला. मुंबईच्या इंग्रजांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी खांदेरीचा किल्ला बांधला. फार गंमत आहे खांदेरी वंदेरीची. सागरी लढाई आहे इंग्रजांशी. मला आठवतं आहे स्मारकं जी करतात इंग्लंडमध्ये मी स्वतः पाहिलेली आहेत. इंग्लंडचा एक श्रेष्ठ नाविक होरॅशिओ व्हायकाउंट नेल्सन 1805 21 ऑक्टोबरला यानं कंबाईंड स्पॅनिश आणि फ्रेंच अशा आरमाराचा पराभव केला. ट्रफलगर ट्रफलगरला बॅटल ऑफ ट्रफलगरमध्ये त्याला एक डोळा गेला होता एक पाय नव्हता. त्याची स्मारकं इंग्लंडमध्ये बघावीत. काय केलं असेल ब्रिटिश लोकांनी त्या ट्रॅफलगरच्या लढाईतली. त्याचं जे जहाज आहे HMS व्हिक्टोरी हे जहाज तसंच्या तसं इंग्रजांनी आणून त्या पोर्ट्समथमध्ये ठेवलेलं आहे. 21 ऑक्टोबरला ज्या वेळेला ते फ्रेंच आरमार पाहिलं आणि ह्यांनी कमांड लावली. त्याचा डेप्युटी होता दुसऱ्या जहाजावर होता कॉलिंग बोर्ड म्हणून. त्यावेळेला कम्युनिकेशन्स नव्हती कसली त्यामुळं निशाणानं कमांड लावायचे. काही नंबर्ड फ्लॅग्ज असायचे काही कॉम्बिनेशन करून लावायचे. तर हा म्हणाला त्याचा जो फ्लॅग मास्टर होता HMS हे फ्लॅगशिप होत आहे व्हिक्टरी. त्यावेळेला तो म्हणाला फ्लॅग मास्टरला पास्को म्हणून होता त्या पास्कोला म्हणाला मला एक मेसेज द्यायचा आहे लावतो. तो म्हणाला इंग्लंड कन्फाइड्स दॅट एव्हरी मॅन विल डू हिज ड्युटी असे लावतो ती. तो म्हणाला माझ्याकडं कन्फाईड हे नाही आहे पण मी एक्सपेक्ट्स लावू का इंग्लंड एक्सपेक्ट्स दॅट एव्हरी मॅन विल डू इट. तो म्हणाला लाव काही हरकत नाही. ती लावल्या कमांड लावल्याच्या नंतर सगळीकडं ब्रिटिश जहाजावरनं एकदम हर्षोन्मादानं वेळे झाले की आता तुटून पडायचं लढाई करायची. लढाई सुरू झाली जोरात तोफांचे मारे सुरू झाले आणि एक फ्रेंडशिप आणि HMS व्हिक्टरी एंगेज झाले एकमेकाशी. रिडाउटेबल म्हणून ते शिप होतं आणि हा स्वतः वरच्या डेकवर होता होरॅशिओ नेल्सन. आणि शेवटी त्या मारामारीत नेल्सनला एक गोळी येऊन लागली पाठीच्या कण्यात बसली नेल्सन पाडला त्याला खाली नेलं. नेल्सन म्हणाला ही लढाई माझ्या मनात होतं आपण मारली पाहिजे आणि शत्रूची किमान 20 झाजं तरी आपल्या ताब्यात पाहिजे अशी माझी शेवटची इच्छा होती. कोणीतरी आलं म्हणाला आपण 5 झाजं शत्रूची काबीज केली आहेत. दुसरा आला म्हणाला आपल्याला 10 झाजं मिळालेली आहेत. शेवटी एक माणूस आला म्हणाला आपण लढाई मारलेली आहे 20-25 झाजं शत्रूची आपल्या ताब्यात आलेली आहेत सगळी आपण लढाई मारलेली आहे. नेल्सनचे शेवटचे शब्द आहेत थँक गॉड आय हॅव डन माय ड्युटी. नेल्सन वारला शिपवर त्याचं स्मारक आहे. 200 वर्षानंतर इंग्रजांनी त्या पोर्ट्समथला इतका मोठा शो केला. स्वतः राणी आली होती एलिझाबेथ दुसरी तिथं आपली शिप्स गेली होती तिथं त्यावेळेस. स्मारकं कशी करतात ना त्याचं एक आयडियल उदाहरण आहे. हा नेल्सन जो आहे ना तुम्ही पाहिलं असेल बघा तो ॲलन शेफर्ड म्हणून एक अंपायर होता ना तो 11 स्कोर असेल 22 असेल की असा एक उडी मारायचा बघा तिथे एक त्याला नेल्सन स्ट्राईक्स असं म्हण. की कोपनहेगन बॅटल ऑफ कोपनहेगनला रशियन आणि डॅनिश लोक एकत्र आले होते त्यांना सर्च करायचं त्या फ्लीटला ब्रिटनकडे वॉरंट होतं. आणि ते वॉरंट घेऊन ज्यावेळेला ब्रिटिश सगळं फ्लीट गेलं तिथं तेव्हा याचा जो वरचा ऑफिसर होता त्यांनी सांगितलं रिट्रीट करा पाठीमागं या सगळे. नेल्सन म्हणाले रिट्रीट काय करा आता चोपून काढून जाऊन म्हणाले डॅनिश लोकांना आणि या सगळ्यांना चोपून हा कसला रिट्रीट म्हणून सांगतोय. आणि मग नेल्सननी काय केलं त्याच्या शेजारी त्याचा अजून एक माणूस उभा होता. नेल्सननी तो टेलिस्कोप होता ना तो त्याची जी कमांड बघायचा जहाजावर निशाणांची कमांड बघायचा तो त्याला दिसत नसलेल्या डोळ्याला लावला बरं का त्याने इकडं. आणि तो त्याला म्हणाला आय डोंट सी एनिथिंग ना हल्ला करा चला मला दिसलंच नाही काही त्याकडे. हल्ला केला नेल्सनने लढाई मारली असा तो नेल्सन. त्याचे स्मारकं जिकडं तिकडं आहेत. स्मारकं फार उत्तमरीतीनं ठेवली आहेत. दर 21 ऑक्टोबरला पहाटे तिथं ब्युगल वाजतो.
तिथं ड्रिल चालू होतं त्या सगळ्या लोकांचं, त्यावेळची भांडी त्यावेळच्या तोफा तसे का तशा त्या शिपवर ठेवल्या आहेत. आपल्याला ते शिप बघता येतं, HMS विक्ट्री बघता येतं त्याचं शिप तिथे. तर शिवाजी महाराज 1680 साली गेले, स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. शिवाजी महाराजांचं स्मारक करण्यासाठी आत्ता आपल्याला एक खडक मिळालेला आहे. इंग्रजांनी स्मारकं कशी उभी केली आहेत बघा, त्या स्मारकं प्रेरणादायी असावी लागतात, स्फूर्तीदायी असावी लागतात. पुढच्या पिढीनं त्याच्यातनं बोध घ्यावा आणि काहीतरी उत्तम कर्तृत्व करून दाखवावं आणि आपलं देश या देशाचं भवितव्य उज्ज्वल करून टाकावं याच्यासाठी सगळे स्मारक. स्मारकांच्या संख्येवर काही नसतं, इथं असावं लागतं ते सगळ्यात शेवटी. ही खांदेरीची जी लढाई आहे, एकमेव लढाई, नाविक लढाई, शिवाजीराजे जी काही खेळले ती काही सामान्य लढाई नाही आहे. 1679 ऑगस्ट महिन्याच्या 29 तारखेला मायनाक भंडारी या थळवरनं काही जहाजातनं 2-4 तोफा आणि इतर 2-300 माणसं घेऊन खांदेरी बेटावर गेला. इंग्रज बघत होते मुंबईहून, त्यांना हालचाल दिसली बेटावर. कोण आहेत म्हणाले लोक, ते म्हणाले शिवाजीचे लोक येऊन किल्ला बांधतायत. अरे ते म्हणाले ते बेट जरी आपल्याकडे कायदेशीररित्या नसलं तरी तिथं किल्ला झाला की पाचर बसेल आपल्याला, व्यापारच बंद पडेल सगळा, काहीतरी करून ह्याला बंद केलं पाहिजे. म्हणून त्यांनी एनसाईन डॅनियल ह्यूज या नावाच्या माणसाला तिथं पाठवलं. तो डॅनियल ह्यूज 3 तासात आला तिथं, 3 शिबाडा घेऊन आला. तो त्याचा रिपोर्ट असा आहे, मी त्या बेटाकडे आलो कोणीच दिसेना मला तिथं, कसलाही तोफा वाजले नाहीत, बंदुकं वाजले नाहीत. आणि मी जसा जवळ गेलो तसं त्या बेटाच्या खडकाच्या मागनं अनेक लोक उभे राहिले मराठीत. त्याच्यात तो मायनाक भंडारी होत. मी त्याला ओरडून सांगितलं, बेट आमचं आहे, तुम्ही इथनं निघून जा. तेव्हा तो म्हणाला, तुम्हीच इथनं निघून जा, मी माझ्या राजाचा हुकूम ऐकतो, तुमचा ऐकत नाही, पुढं आलात तर तुम्हालाच काहीत करून ठेवेन इथं. त्यामुळं मी निघून आलो म्हणाले इथनं पर. त्यामुळं तो एनसाईन डॅनियल यूज परत केला. बरं आता हे पावसाळ्याचे दिवस सगळे ऑगस्टमध्ये, इंग्रजांचं आरमार सुरतेला होतं, जहाजच नव्हती इंग्रजांच्याकडे. इंग्रजांनी हायर केली, भाड्यानं घेतली, गेप नावाच्या माणसाच्याकडनं इंग्रजांनी जहाजं भाड्यानं घेऊन, त्यांच्याकडे फक्त 2 फ्रिगेट्स होत्या, एकीचं नाव होतं हंटर, दुसरीचं नाव होतं रिव्हेंज, अशा त्या 2 फ्रिगेट्स आणि गुरावा होत्या मोठ्या, आणि बाकीचे सगळे छोट्या छोट्या नौका होती. इंग्रजांनी पाठवून दिलं, म्हणाले पहिल्यांदा खेळ बंद करा बाबा, ते सगळे बेट ताब्यात घ्या. इंग्रजी आरमार आलं, कॅप्टन अडर्टन, कॅप्टन रिचर्ड केकविन, कॅप्टन फ्रान्सिस थॉर्प, सार्जंट नॅश, कॅप्टन फ्रान्सिस मॉलिवेरे, किती यादी सांगू मोठ्या लोकांची, या सगळ्या असे वेगवेगळ्या शिप्सवर सगळे लोक होते, मोठमोठे लोक. त्या फ्रान्सिस थॉर्प सकाळपासून पंचचा पेला घेऊन बसायचा मारायला तिथे, त्यामुळं तो कंडम झालेला होता. तो गेला पहिल्याच हल्ल्यात मारला गेला तो त्या सगळ्याच्या. बाकीच्या इंग्रजांना त्यांच्या मोठ्या फोड्या गलबत ज्या आहेत ती चॅनलमध्ये, म्हणजे थळपासनं त्या किल्ल्यापर्यंत मधला जो चॅनल आहे त्याला ब्लॉकेड क्रिएट करायला सांगितलं होतं की सप्लाईज थांबवा, तिकडून येणारी जी मदत आहे सगळे सप्लाईज आहेत ते बंद करा. इंग्रजांना जमलं नाही, इंग्रजांना त्यांची जहाजं खोल पाण्यात न्यावी लागली, कारण इतकं उथळ आहे पाणी, ते जहाजं खाली लागायला लागली, दगडाला तिथे इंग्रज. आणि इंग्रजांनीच लिहून ठेवले की आम्ही आपलं सकाळ झालं की बघायचो की त्या खांदेरे की तिथं भगवे झेंडे फडफडणाऱ्या अनेक होड्या दिसायच्या आम्हाला. त्यावेळेला रिचर्ड केकविन आणि हा जो ॲडर्टन यांनी लिहिलं आहे, दोज स्मॉल मराठा क्रीपिंग बोट्स डिसीव्हस टू ॲडमिरेशन, त्या छोट्या सरपटणाऱ्या मराठी होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात आणि अशा होड्या इंग्रजी आरमारात हव्यात असं लिहिले होते. ब्रिटानिया रूल्स द वेव्स, ब्रिटन शॅल नेव्हर बी स्लेव्स, असं म्हणणारे इंग्रज म्हणतायत या मराठी बनावटीच्या शिवाजीसारख्या होड्या आमच्याकडे पाहिजेत, पण आमचे लोक वलवत नाहीचे सगळे. इंग्रजांना बेट घ्यायला जमलं नाही, रिएन्फोर्समेंट झाली जमलं नाही, तेवढ्या सिद्धी आला तिथं. सिद्ध्यांनी त्या उंदेरीवर किल्ला बांधायला काढला, सिद्ध्याचे उद्योग सुरू झाले. तो आपली माणसं रात्री आपल्या होड्यात आले की सिद्धी पकडायचं आणि माणसांची मुणकी मारायचा आपल्या, आणि इंग्रजांच्याकडे सकाळी दाखवायला यायचं, म्हणायचं मुंबईला मला भाल्याच्या टोकाला लावून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावायची परवानगी द्या. इंग्रजांनी कधी दिली नाही. एक दिवस त्या सिद्ध्यांनी काही लोकांना पकडलं आणि त्यांनी त्यांची चौकशी इंग्रजांच्याकडं न्यायची की त्यांनी स्वतःच चौकशी केली. त्यांनी असं लिहिलं
की त्या माणसांनी असं सांगितलं की आम्ही इंग्रजांचेच लोक आहोत, आणि त्यांनी त्या इंग्रजी कॅप्टनचं नाव, त्याच्या डेप्युटीचं नाव ह्याच्यापासून सगळा हिशोब इतका व्यवस्थित सांगितला की तो खरंच इंग्रजांचा माणूस आहे याच्याकरिता आम्हाला विश्वास ठेवावाच लागला. आणि ते सगळे शिवाजी महाराजांची माणसं होती वर्ग तिथे, त्यांना सगळी बित्तम बातमी होती, कुणाच्या नावासकट सगळं होतं, सगळ्यांच्या कुंडल्या त्यांच्याकडे होते. हा सगळा प्रकार चालू राहिला, फार गंमत आहे सगळ्या. एक दिवस पांढरेच बावटे लागले वर का ते बेटावर, खांदेरी बेटावर. सिद्ध्यांना वाटलं शरण आले हे सगळे लोक, इंग्रजांनाही वाटलं शरण आले म्हणून. म्हणून सिद्ध्याचे लोक गेल्यावर आपल्या लोकांनी शिव्या घालून त्यांना हकलून दिलं पहिल्यांदा. मग इंग्रज गेले आणि ते म्हणाले तुम्ही काही शरण आला का? ते म्हणाले शरण बिरण आम्ही काही आलेलो नाही. म्हणाले पांढरे बावटे कशाला लावले? ते म्हणाले आमच्या किनाऱ्यावरच्या लोकांना सूचना करण्यासाठी आपण पांढरे बावटे लावले, तर आम्ही काही शरण बिरण वगैरे काय. हे असं सगळं प्रकरण चाललेलं होतं, फार गंमत आहे या सगळ्याच्यात. एक दिवस आपला दौलत खान आरमार घेऊन आला, चॅनलमध्ये आला, आणि इंग्रजांच्याकडं एक गुराब होती, डफ नावाची गुराब होती. त्याच्या स्टनवर म्हणजे पाठीमागच्या बाजूला तोफ नव्हती, त्याने बरोबर हेरला आपल्या लोकांनी, अरे ह्या पाठीमागच्या बाजूला तोफ नाही आहे. आणि मग त्यांनी अशी अर्धचंद्राकार हे करून ती गुराबच ताब्यात घेतली, पाठीमागनंच हल्ला केला आपल्या लोकांनी. 22 इंग्रज पकडले, 22, आणि सागरगडावर कैदेत घातले त्यांना. आणि रोज त्यांना मुगाच्या डाळीची खिचडी दिल्यामुळे त्यांची पोटं बिघडली इंग्रजांची. आणि त्यांनी मुंबईला पत्र पाठवले, आम्हाला औषधं पाठवा, आम्हाला चिकन पाठवा, आम्हाला अंडी पाठवा वगैरे. मुंबईच्या इंग्रजांनी लिहिलं तुम्ही कटून का नाही मेलात तिकडं, अंडे बिंडे वगैरे काही पाठवणार नाही, औषधं वगैरे काही पाठवणार नाही. 22 लोक कैदेत घातले होते, त्याच्यात तो फ्रान्सिस मॉलिवेरसुद्धा होता, तो रायगडावर आलेला. असा सगळा त्रास आपल्या लोकांनी या इंग्रजांना दिला, कारण आपण कुठेही राहू शकत होतो, पण इंग्रजांना त्या बेटावर कब्जा करता आला नाही. ही नाविक लढाई फार महत्त्वाची आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला त्याचे नकाशे बिकाशे काढून दाखवेन, एक करते केवळ एक लढाईच एक्सप्लेन करता येईल खांदेरीची. हे सगळं चाललेलं असताना शिवाजी महाराजांनी 5,000 लोक कल्याणला उतरवले, आणि त्यांनी एक आता अफवा होती का खरंच होतं देवजाने, त्यांनी सांगितलं आम्ही आता मुंबईला चालून जाणार आणि मुंबईच ताब्यात घेणार. म्हणजे इंग्रज अगदी वरती आरशाच्या समोर जामानिमा करतात, सूट घालतायत, टायबे घालतायत, आणि खाली पॅन्टच नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायची जवळ. त्यामुळे इंग्रज म्हणाले देऊन टाका बेट ते बाबा, ते काय म्हणतायत ना, तर पहिल्यांदा देऊन टाका त्यांच्या ताब्यात. जानेवारीमध्ये तो तह झाला, अण्णाजी दत्तोंनी तह केला, आणि त्या तहानवय खांदेरीचं बेट इंग्रजांच्याकडनं शिवाजी महाराजांनी लिहून आपल्या ताब्यात आणलं सगळ्या. हे सागरावरचं साम्राज्य आहे त्याच्यात. सिद्ध्यांना जरब बसली, तो पद्मदुर्ग बांधला. काय वाक्य आहेत त्याच्यात सुंदर, पद्मदुर्ग वसवून राजपुरीचे उरावर दुसरी राजपुरी निर्माण केली, असं वाक्य आहे सिद्ध्यांना शह देण्याच्यासाठी. सिद्ध्यांची तर इतक्या गमती आहेत त्या सगळ्या ह्याच्यातल्या लायपाटलाच्या आणि सिद्ध्यांच्या, जंजिरा ताब्यात घेण्यासाठी काय केलं आहे. एकच सांगतो फक्त आणि मग नंतर थांबतो मी. थोडीशी नंतरची आहे, पण कोंडाजी फर्जन हे नाव तुम्ही ऐकलं आहे, तर पन्हाळा घेतला कोंडाजीनं, 60 लोकांनीशी घेतला, शिंगभिंग फुंकूनच घेतला. हे असंच सगळं आपलं जे असंच आहे, 60 लोक शिंग फुंकले. आदिलशाहीचे लोक मशाल घेऊन बाहेर आले की आपल्या अंधारात बसले लोक बाणाने टिपायचे त्यांना, त्यांना किती बाण येत आहेत, तिरंदाज किती आहेत, लोक किती आहेत, शिंग फुंकणारी काही पत्ता नव्हता. शेवटी शरण, मग दरवाजा उघडून फौज आत घेतली आणि पन्हाळा घेतला आपल्या लोकांना. हा कोंडाजी फर्जन नोकरीच्या निमित्ताने जंजिऱ्यात गेला, आत गेला बरं का जंजिऱ्यात, जंजिऱ्याचं बळ कुठे, तोफात आहे, भरपूर तोफा ना, 300-400 तोफा तिथं. तर त्या तोफाला जे ॲम्युनिशन लागतं, जे बारूद लागतं, ते बारूद तिथं होतं, ते बारूदच उडवून द्यायचं एकदा, म्हणजे तोफाच निकामी झाल्या ना सगळ्या. त्याच्याकडं हे असं काम होतं कोंडाजीकडे, म्हणजे तो बारूद उडवायला जाणार आणि बारूदखाना उडवल्या की नंतर हा काय राहणार आहे का, म्हणजे त्याचा जीव जाणार आहे, जीव जाणार हे माहीत असताना कोंडाजी आत गेला आहे. आणि मग ठरलं आरमार कधी यायचं, कुठे यायचं आणि कधी उडवायचं, ते बारूदखाना कधी उडवायचा, हे सगळं ठरलेलं असताना सिद्ध्यांना कोणीतरी सांगितलं की हा माणूस आहे ना, हा डबल एजंट आहे, तो आपल्याला फसवतो आहे आणि तो बारूदखाना उडवायला इथं आलेला आहे. सिद्ध्यांनी त्याला पकडलं आणि त्याचं मुणकं मारलं आणि भाल्याच्या टोकावर फिरवलं सगळ्याच्यात. ह्या अशा कथा अनेक आहेत सगळ्याच्यात, पण जंजिरा शिवाजीराजांनी घ्यायचे इतके विलक्षण प्रयत्न केले, शेवटपर्यंत ताब्यात आला नाही जंजिरा.
पण समुद्रावर एक शिवाजीराजांनी आपलं एक राज्य निर्माण केले असावं की सगळ्याला जरब बसली, डचांना जरब बसली, फ्रेंचांना बसली, इंग्रजांना तर बसलीच बसली, पोर्तुगीजांना बसली सगळ्या. पोर्तुगीजांच्याकडनं खंडणी वसूल करत होते शिवाजी, इंग्रजांची जहाजं पकडून आणत होते. सिद्धी तर काय, सिद्धी इतकं भारी होता की आपला अरमान मागं लागलं की तो मुंबईला यायचा, माझगाव डॉकमध्ये यायचं, तिथं माझगावला येऊन तिथं इंग्रजांचा आसरा घेऊन बसायचा सगळ्या घरात. इंग्रज त्याला शेल्टर द्यायचे. पण सिद्धी म्हणजे घरात जायचा उंदीर तैसा शत्रू सिद्धी असं म्हटलेलं आहे त्याच्यात. फार त्याच्याकडनं त्रास नाही, उंदरा एवढाच त्रास. धान्य खातो ना, 15-20% धान्य उंदीर खातो एकटा त्याच्याला. पण या सगळ्याच्यात शिवाजीराजांनी आरमार निर्माण करावं, 300 वर्षानंतर एक सबल आरमार आपल्याकडे निर्माण झालं. तर मी सुरुवातीला सांगितलं मार्टेलो टॉवर कुठं आहे, तुम्ही सांगतो त्याच्यात. तुम्ही कधी अर्नाळ्याच्या बेटावर गेला आहे का? जावश अर्नाळा जंजीर आहे, बेट आहे, त्या बेटावर किल्ला आहे, बाजीरावानं बांधलेला आहे, त्याच्यावर शिलालेख आहे बाजीरावाचं. त्याच्या एका बाजूला एक बुरुज आहे आणि तो बुरुज म्हणजे युरोपियन कन्स्ट्रक्शनचा मार्टेलो टॉवर आहे तो तिथं असलेला. त्यामुळे हे सगळं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघावं लागतं तिथे. आपल्याकडं आहे किती बघता येईल तुम्ही सांगा, त्याच्यात काय काय बघता येईल. दुर्ग आहेत, इतिहास आहेत, अगदी तुम्ही असा दगड टाकला तर जो तवंग उठेल तो इतिहासाचा तरंग महाराष्ट्राच्या भूमीत उठेल, इतका प्रचंड इतिहास इथं आहे सगळं. आणि त्याच्यात शिवाजीराजांनी आरमार निर्माण करून एक वेगळा इतिहास निर्माण केला. आणि मग एक एक सरखेल दिलेनंतर अनेक दिले, सिद्धोजी गुजर होता ते, आज मायनाक होता, मायनाक तर बरीच वर्ष होता भंडारी. त्याच्यानंतर होता तो आंग्र्यांच्याकडं आला शेवटी, कान्होजी निर्माण झाले. कान्होजींची तर फारच मजा आहे सर, कान्होजी फार विलक्षण माणूस होता. कान्होजीवर कान्होजीला लँड शार्क्स म्हणायचे म्हणून इंग्रज म्हणायचे नाही, मोठा आरमार होतो कान्होजीचा. तुम्ही जर का विजयदुर्गच्या आसपास गेलात, विजयदुर्ग किल्ल्याला त्याच्या समुद्राकडच्या भागात खालच्या बाजूला एक भिंत आहे. गोव्याच्या पोर्तुगीजांना ते माहिती होतं. 1719 मुंबईच्या गव्हर्नरने हल्ले चढवले, त्यावेळेला ब्रिटिश जहाजं फुटली तिथं, त्यांना कळत नव्हतं काय झाले. इंग्रजांनी तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी असे काही प्रयत्न केले. एक तोफा असतात ना, त्या तोफ डागली की ती गरम होती, ती गरम झाली की ती परत रेलवरनं आणायची, ती तोफ वळवायची, ती वळवायची गाड्यावर असती, तोफ जहाजात असली तरी गाड्यावर असती, ती थंड होईस तोवर थांबायचं, ती स्विवेल करावी लागते, साफ बीफ करायची, परत बारूद भरायचं. म्हणून इंग्रजांनी त्यांच्या सुपीक डोक्यातून अशी एक योजना केली होती की आपण रेल टाकू आणि एकदा का तोफ उडाली की ती पाठीमागं होईल, स्विवेल होईल, फिरेल, किंवा साफ करणं सोपं जाईल की साफ करा की गोळे वगैरे भरा. इंग्रजी डिझाईन असल्या कारणानं एकदा तो गोळा उडायच्या आधीच ती तोफ पाठीमागं आली, स्विवेल झाली आणि गोळा जहाजातच उडाला, ते सगळं ते त्याच जहाजात गोळा उडाला आणि ते जहाजच गेलं खाली सगळ्या. ह्या अशा सगळ्या गोष्टीत बारीकसारीक सगळ्या फारच. तुम्ही गोविंदा ग्रजांची कविता आहे बघा, सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग हा हा अंजनवेल महाराष्ट्राच्या मर्दुमकीची ग्वाही सांगेल म्हणून. आज चायनाही हल्ला करते सगळ्याच्यात, पण दोन कडवी फक्त सांगतो मी. सह्याद्रीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पण तील सडे, एक हिमालय राखा यास्तव करा हिमालय लक्ष खडे, समरपुराचे वार करी हो समर देवता बोलवते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळत. पुढच्या 3 ओळी फारच सुंदर आहेत. आपल्याकडचं एकच कवी तेवढा लिहू शकेल अशा ओळी आहेत त्या. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, बघा सुंदर आहे. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू खडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदा हार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची ज्योत पाठीशी आमच्या पाजळते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळत. उद्या आपण श्रीकृष्णाबद्दल बोलू. धन्यवाद.